नमस्कार। तीन दिवस ज्या व्याख्यानमाला असते त्या दुसऱ्या दिवस फार महत्वाचा असतो, कारण पहिल्या दिवशीचा कार्यक्रम आवडलाय की नाही हे दुसऱ्या दिवशी कळतं। जर लोक आलीच नाहीत तर लक्षात आपल्याला येतं की कालचं काय आपलं खरं नव्हतं, पण तसं झालं नाही। कोंडातल्या रसिकांना मी सुद्धा खूप धन्यवाद देतो, इतके उत्तम प्रेक्षक माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी कधी बघितले नाही असा कालचा अनुभव होता। आज एका फार महान माणसाबद्दल बोलण्यासाठी मी इथे उभा आहे। एक अशी विभूती परमेश्वराने या भारतभूमीमध्ये जन्माला घातली हे आपल्या सर्व भारतीयांचं फार मोठं भाग्य आहे, कारण एक ब्रिटिश अधिकारी सावरकरांना असं म्हणाला होता की सावरकर तुम्ही चुकीच्या देशात आणि चुकीच्या वेळी जन्माला आला। जर आज भारताच्या ऐवजी सावरकर इंग्लंड अमेरिका रशिया फ्रान्स अशा कुठल्या तरी युरोप खंडातल्या देशात जर जन्माला आले असते तर फार त्यांचं कौतुक झालं असतं, आणि मग कदाचित ते परदेशात जन्माला आले म्हणून भारतात त्यांचं खूप उदो झालं असतं। पण पिक्त तिथे विकत नाही म्हणून भारतात जन्माला आलेले सावरकर तिथे विकले नाही, त्यांची किंमत भारतीयांना कळली नाही, किंबहुना भारताच्या स्वतंत्र भारताच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक सावरकरांना राजकारणापासून समाजकारणापासून सातत्याने दूर ठेवण्याचा प्रयत्न केला। आणि ते करत असताना त्यांच्यावर नको ते घाणेरडे लांछनास्पद आरोप करण्याचाही कमी कणा केले नाही। या अत्यंत घाणेरड्या राजकारणाला सातत्याने बळी पडत सुद्धा आयुष्याची 83 वर्ष भारत मातेची सेवा करणारा हा माणूस भारत मातेवर इतकं जीवापाड प्रेम केलं की 83 वर्षाच्या आयुष्यामधला एकही क्षण त्याने भारत मातेच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच विचार केला नाही। सावरकरांची सामाजिक चळवळ असो फक्त देशाचा विचार, त्यांचं एवढं मोठं काव्य संग्रह असो, कवितातली प्रत्येक ओळ ही फक्त देशासाठी लिहिलेली ओळ होती। त्याने लिहिलेलं साहित्य 12,000 पानांचं साहित्य लिहिणारा जगातला हा एकमेव राजकीय नेता असेल। 12,000 पानांचं साहित्य एकाच माणसाने लिहिलं आणि त्यांच्यावर दुसऱ्या साहित्यिकांनी लिहिलेले 12,000 असे 24,000 पृष्ठांचं साहित्य फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती लिहिलं जातं, काय व्याप्ती असेल या माणसाची। भाषाशुद्धीपासून धर्मकारणापासून मानवजातीच्या उत्कर्षापासून नाटकांपासून कवितेपासून कविता संग्रहापासून कुठल्या विषयामध्ये पादाक्रांत केलं नाही, कुठला विषय यानं वर्ज्य होता असं झालंच नाही कधी। इतकी परमेश्वराने निर्माण केलेली एक अतिशय जबरदस्त अशी विभूती तिला मात्र आम्ही सातत्याने लांब ठेवलं। आज सावरकरांवर बोलण्यासाठी मी इथे उभा आहे। मी तुमच्यासारख्याच लहानपणापासून अनेक व्याख्यानमालांना जातो, अनेकांची खूप विचारवंतांची व्याख्यानं मी ऐकलेली आहेत। आधी ते गोष्ट स्पष्ट करतो की मी अजिबात कोणी मोठा विचारवंत नाही, जसं तुम्ही नोकऱ्या करता तसंच मी सुद्धा माझ्या अभिनयाची नोकरी करतो आणि मालिकांमध्ये ते लोक जे सांगतील तसे ते घाणेरडे केस बेस लावून मिशा लावून दाड्या लावून जे कपडे सांगतील ते घालतो आणि जे सांगतील ते डायलॉग बोलतो, त्याच्यामुळे माझं घर चालतं। मला सुद्धा 1 तारखेला वाण्याचं बिल असतं, इलेक्ट्रिकचं बिल असतं। कोणी फार चांगलं काम केलं म्हणून 1 महिन्याचं इलेक्ट्रिकचं बिल रिलायन्सने मला माफ केलंय असं आजच्या कधी झालेलं नाही, त्यामुळे सगळं करण्यासाठी मला नाटक सिनेमामधनं काम करावं लागतं, अभिनय करावं लागतं। पण मी काही विचारवंत नाहीये, मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे। पण माझ्या कारकिर्दीमध्ये 30 वर्ष अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना आजूबाजूला मात्र अत्यंत डोळसपणे मी बघत गेलो, समाजामध्ये काय चाललंय, राजकारणामध्ये काय चाललंय, जगात आपल्या देशाचं स्थान कुठे आहे। म्हणजे 1947 साली हा देश स्वतंत्र झाला, आपल्या आजूबाजूला अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली, ती राष्ट्र आज कुठे गेली। दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानमध्ये
हिरोशिमा नागासाकी वरती अणुबॉम्ब फेकण्यात आले, लाखो वर्षांसाठी जमीन नापाक करून टाकली गेली, त्या जमिनीमध्ये एक दाणाही पुढची 100 वर्ष पिकणार नाही अशी भयानक अवस्था जपानमध्ये निर्माण झाल्यानंतर जपानने ज्या पद्धतीने स्वतःला उभं केलंय आज ते अमेरिकेला टक्कर देते। मग जर जपान एवढा बेचिराग झालेला, जपान एवढा पुढे जाऊ शकतो, इस्रायल सारखं महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळापेक्षाही कमी क्षेत्रफळ असलेला एक देश, चारी पाचही बाजूंनी मुस्लिम राष्ट्रांनी वेढलेला देश, इतका समर्थपणे सगळ्यांना तोंड देऊन ताठ मानेने स्वाभिमानाने उभा राहू शकतो, तर मग त्यांच्याच आजूबाजूला स्वतंत्र झालेला भारत देश 60 वर्षांमध्ये इतका दयनीय का झाला? या सगळ्याचा विचार करायला लागल्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की आता आपल्याला बोलायला सुरुवात केली पाहिजे। आपल्या अभिनेता म्हणून जी काही थोडीफार लोकप्रिय आहेत, ती लोकप्रियता आहे, त्याचा उपयोग आता देशासाठी करायला पाहिजे, राष्ट्रासाठी करायला पाहिजे, काहीतरी आता आपण करायला पाहिजे। तुझा रोल करतो म्हणून महात्मा गांधींमध्ये बोलायचं नाही, अजिबात नाही। एक तर पहिली गोष्ट अतिशय स्पष्ट करतो की कुठल्याही गांधींबद्दल, नेहरूंबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही द्वेष नाही। हिंदू धर्माने कुणाला गुणावरती द्वेष करावा, मत्सर करावा हे आमच्या धर्मात आम्हाला शिकवलेलंच नाही। कारण हिंदुइझम म्हणजे नेमका काय आहे बोलण्याच्या ओघामध्ये सावरकरांच्या भाषेत मी सांगेनच। मी जेव्हा जेव्हा शिवाजीची लहानपणी व्याख्यान ऐकायला जायचो, सावरकरांची व्याख्यान ऐकायला जायचो, लोकमान्य टिळकांवरती लोक बोलायची, संभाजीवरती बोलायची, अनेक युगपुरुषांबद्दल लोकांची व्याख्यानं मी ऐकली, ती सगळी व्याख्यानं ऐकल्यानंतर जेव्हा मी घरी जायचो तेव्हा ती व्याख्यान, त्या व्याख्यानातले विचार, त्या व्याख्यानातल्या गोष्टी मला त्या मैदानाच्या सभागृहातच ठेवून घरी जायचो नाही। तो घरी जाताना काहीच घेऊन गेलो नाही मी परत कधी, कारण मला सगळ्या व्याख्यानांमध्ये 90% सगळ्या विचारवंतांनी, सगळ्या मोठमोठ्या व्याख्यात्यांनी सर्वसाधारणपणे गोष्ट सांगितली जाते। म्हणजे या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलायचंय तर सुरुवात करायची 28 मे 1883 रोजी नाशिकच्या भोर गावामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला, आणि मग तिथून साधारण त्यांच्या आयुष्यातले 83 वर्षात काय काय घडलं हे टप्प्याटप्प्यावर सगळ्या गोष्टी सांगत जायच्या, आणि मग तासा 1.5 तासाने त्यांच्या मृत्यूपर्यंत यायचं, त्यांचा मृत्यू कसा झाला हे सांगायचं आणि भाषण संपवायचं। गोष्टच जर सांगायची असेल तर मग ती मी उभारण्याची काही गरज नाही। त्यासाठी दिसवाळींचे पुस्तक घ्या, केशवराव मोऱ्यांचं पुस्तक घ्या, अनेकांनी सावरकरांचं चरित्र लिहिलेलं आहे, ते एक पुस्तक मिळतं 2-2.5 रुपयात, ते घेतलं की त्या आयुष्यातला 3 तास वाया घालवायची काहीच गरज नाही। पण मग काय होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण रिलेट कुठेच होत नाही, त्यांचं आणि आपलं 2014 सालातल्या पिढीचं रिलेशनच कुठे कनेक्ट होत नाही। कारण तो काळ होता स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, पारतंत्र्यातला काळ, आणि आता आपण जगतोय। मी सुद्धा स्वातंत्र्य भारताचा जन्माला आलेला मुलगा आहे, मला पारतंत्र्याचे चटके माहितीच नाहीत, मला पारतंत्र्य म्हणजे काय असतं माहित नाही, मला गुलामगिरी म्हणजे काय असतं मला माहित नाही। आणि मला वाटतं इथे जमलेल्यांपैकी जवळजवळ 99% माणसं हे स्वतंत्र भारताचा जन्माला आलेले लोक आहेत, एखाद दुसरे म्हातारे आजोबा असतील जे 47 वर्षाआधी जन्माला आले असतील, पण आपण सगळेजण स्वतंत्र भारतात जन्माला आलेलो, मुळात स्वातंत्र्यच उपभोगत आपण जन्माला आलो। पण त्यात सुद्धा लोकशाही आहे राष्ट्रात, 47 साली देश स्वतंत्र झालेल्या दिवसापासून या देशामध्ये लोकशाही राबवण्यात आली, त्यामुळे लोकशाहीने दिलेले सगळे अधिकार उपभोगतच आपण मोठे झालो। लोकशाहीमध्ये जी कर्तव्य येतात ती आपल्याला कधी कोणी शिकवली की नाही, नागरिक शास्त्रात 2 ओळी फक्त मास्तरीणबाईंनी म्हणून दाखवण्या पलीकडे कर्तव्यांची जाणीव आपल्याला कधी कोणी करूनच दिली नाही। त्यामुळे मी माझ्या बापाचं आहे सगळं अशा थाटामध्ये आपण सगळं वावरत असतो, कुणालाही कसली भीती नाही, रस्त्यावरती जुमताना आपण विचार करत नाही, गाडी पार्क करताना दुसऱ्या माणसाचा विचार करत नाही, सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर कुठेही कसेही वागतो आपण। का झालं असं या देशाचं, का 66 वर्ष झाली फक्त 66 वर्षांमध्ये एक अत्यंत सुजलाम सुफलाम देशाची निर्मिती करणं सहज शक्य असताना का झालं इतकं भयानक या देशाचं स्वरूप? मग माझ्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले की आता काहीतरी असा एक उपाय शोधला पाहिजे, भारत मातेच्या रोगांवरती उपचार करणारा असा डॉक्टर शोधला पाहिजे। बघा ना, आपल्या सगळ्यांना 2 आया असतात, एक आई असते ती आपल्याला जन्म देते, 9 महिने उदरामध्ये वाढवते आणि पुनर्जन्माच्या यातना सहन करून ती आपल्याला जन्म देते, मग ती रक्ताचं दूध करून स्तनपान करून आपल्या मुलाला वाढवते। पहिले 1.5-2 वर्ष ती अंगावरचं दूध पाजते, मग दूध पिणं बंद होतं,
आणि मग त्या तान्या बाळाच्या पायामध्ये इतका जोर येतो, इतकी ताकद येते की एक दिवस जन्मदात्या आईच्या आधाराच्या हाताची त्याला गरज वाटेन अशी होते. आणि ज्या क्षणी त्याला जन्मदात्या आईच्या आधाराविना उभारण्याची ताकद पायामध्ये तयार होते तेव्हा तो जन्मदात्या आईचा हात सोडतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहतो. आणि ज्या क्षणी तो जन्मदात्या आईचा हात सोडतो त्या क्षणी दुसरी एक आई त्याला हात पुढे करून आधार द्यायला उभी राहते. तिचं नाव आहे भारत माता. आणि मग ती आयुष्यभर गरजा असणाऱ्या अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी मरेपर्यंत आपल्या लेकराला पुरवत राहते. याच भूमातेतून उगवलेलं धान्य आपण खातो ते आपल्याला अन्न म्हणून सेवन करावं लागतं. निवारा, निवारा सुद्धा तुम्ही एकदा जमिनीवरती जमीन न खणता डायरेक्ट जमिनीवरती असे विटा ठेवा, तिथे जर कोणी बिल्डर लाईन मध्ये असेल तर आणि त्याच्यावर डायरेक्ट बांधून बघा एकदा, नाही टिकत, घर टिकत नाही, घर उभं राहू शकत नाही. त्यासाठी जेवढा वर मजल्या बांधायची असेल तेवढंच जमिनीच्या आतमध्ये खणावं लागतं. बरं, खणण्याच्या आधी एक पूजा करतो आपण, वास्तू शांत करतो, त्या वास्तूला शांत करावं लागतं. त्या वास्तू शांत करत असताना काही मंत्र म्हणतो, त्या भारत मातेची क्षमा मागतो, उदळ चालवतो आणि तिला गाराणं घालतो की आता माझ्या घराचा पाया तू धरून ठेव, ऊन वारा पाऊस धरणीकंप या सगळ्या संकटातून माझं घर पाडू देऊ नकोस, असा अर्थाचे मंत्र भटजी म्हणतो. मग ती वास्तू शांत करतो आणि मग कुदळीचा पहिला फटका त्या भारत मातेवरती मारतो, तिला वेदना देतो, तिला यातना देतो आणि काय सांगतो तर माझं घर माझा निवारा तू धरून ठेव. आणि ती वर्षानुवर्ष 100-150 वर्ष तुमच्या घराला खालून घट्ट पकडून ठेवते म्हणून तुमची घर पडत नाहीत. आणि वस्त्र, वस्त्र म्हणजे कापसापासून वस्त्र बनतो, तो कापूस सुद्धा हीच भारत माता आपल्याला देते. एकाच शेतातनं कापूस उगवतो त्याच आपण पुढे वस्त्र बनवतो. आणि पाणी म्हणजे जीवन, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही, ते पाणी सुद्धा हीच भारत माता देते. जन्मदात्री आई चिडते, मुलाला झपाटे मारते, रागावते, 2 दिवस उपाशी ठेवते, कधी कधी घराच्या बाहेर काढते, दरवाजाच्या बाहेर बसवून ठेवते, अशा अनेक प्रकारच्या शिक्षा जन्मदात्री आई करते. भारत माता मात्र अशी कुठलीच शिक्षा करत नाही. ऐकलं कधी लालू प्रसाद यादवला चारा घोटाळ्याबद्दल भारत मातेने 2 दिवस अन्न देणं बंद केलं, ऐकलं? किंवा त्या कुठल्या तरी खेळामध्ये इतका भ्रष्टाचार केलेल्या कलमाडीला त्याचं घर 2 दिवस असं हलवत ठेवलं त्यानं भारत मातेने, नारायचं सोडून दिलं, मग ते हलत राहिलं, मग 2 दिवसाने त्याला किंमत कळल्यावर धरलं, असं कधी ऐकलं तुम्ही? नाही. तिची लेकरं किती हरामखोरासारखी वागली, किती नालायकासारखी नीच माणसासारखी वागली, किती भ्रष्टाचार केले, घोटाळे केले, बलात्कार केले, तरी सुद्धा ती भारत माता तुम्हाला अन्न वस्त्र निवारा आणि पाणी द्यायचं तरी थांबवत नाही. ती तुमच्यावर कधीच अवकृपा करत नाही, मरेपर्यंत तुम्हाला ती सेवा पुरवत राहते. मग जन्मदात्री आई जेव्हा आजारी पडते, ती कुठेतरी बाथरूम मध्ये काहीतरी काम करताना खाली घसरून पडते, तिचा गुडघा फुटतो, डोक्याला लागतं, आजारी पडते, तेव्हा आपली पहिली प्रतिक्षिप्त क्रिया काय असते? आपण पहिल्यांदा डॉक्टरला फोन लावतो, एकतर गाडीमध्ये घालतो, त्याला घेऊन जातो डॉक्टरकडे आईला, किंवा डॉक्टरला घरी बोलवतो, किंवा अँब्युलन्स बोलवतो, व्हॉटएव्हर काहीतरी करतो, पण त्या दवाखान्यापर्यंत आपण आईला घेऊन जातो. मग ते तपासलं जातं, तपासून झाल्यानंतर ते काहीतरी औषध देतात, सलाईन लावतात आणि मग सांगतात डॉक्टर आपल्याला 1 तासाने 2 तासाने दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी की आता काळजी करण्यासारखं काही कारण नाही, फक्त आराम करा, काळजी घ्या, हे औषधं पाणी व्यवस्थित घ्या, खाण्यापिण्याचं बंधन ठेवा, तुमच्याही अतिशय योग्य व्यवस्थित होईल. तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हरवलेलं हसू परत उमटतं, आता डोळ्यातले असू कामतात, त्रासावीस होणं बंद होतं आणि हुश्य म्हणतो आपण. भारत मातेला कोणीतरी लटका तोडतं, भारत मातेला कोणीतरी कसाब सारखा माणूस येऊन ओरबाडतं, तिच्यावर कोणीतरी बलात्कार करतं, तिचा कोणीतरी रस्ता तोडून देतं, तिला ओरबाडतं, तिचं रक्त सांगतं, तेव्हा हे 125 करोड भारताच्या सुपुत्राला एका तरी माणसाच्या मनात असा विचार येतो का की आता भारत मातेला कुठल्या डॉक्टरकडे न्यावं? असं कुठलं डॉक्टर आहे, असं कुठला दवाखाना आहे की ज्या दवाखान्यामध्ये भारत मातेच्या रोगांवरती इलाज केला जाईल? नाही विचार करत. एकाही माणसाच्या मनामध्ये भारत मातेवर होणाऱ्या रोगांवरती उपचार करणारा डॉक्टर शोधावा असा विचार सुद्धा मनात येत नाही. असे असंख्य डॉक्टर याच भारत मातेने जन्माला घातले. त्या सगळ्यात मोठा भारत मातेचा उपचार करणारा सर्जन
त्याच्या प्रत्येक रोगावरचा इलाज शोधून काढणारा सर्जन, त्या सर्जनचं नाव आहे डॉक्टर विनायक दामोदर सावरकर. आता लगेच बाळवटासारखा प्रश्न विचारू नका. भाषण संपल्यावर होते तुम्ही डॉक्टर म्हणालात त्यांना, ते डॉक्टर कुठे होते? त्या अर्थाने डॉक्टर झाले नाहीत, पण त्यांनी खरोखरच भारत मातेच्या रोगांवरचे सगळे उपचार पद्धती सांगितली, सांगितली नव्हे लिहून ठेवली. 12,000 पृष्ठांची उपचार पद्धती आपल्या साहित्यातून त्यांनी लिहून ठेवली. फक्त पुस्तकं उघडायची गरज आहे. एका पुस्तकं उघडा आणि मग तुम्हाला प्रत्येक या देशाच्या समस्येवरचं उत्तर सापडेल. मुळात हा देश दोन इजमवरती उभा आहे, त्यामुळे सावरकरांवर बोलताना गांधींबद्दल बोलणं अपरिहार्य आहे. कारण गांधी इजम म्हणजे अहिंसा या शस्त्रावर विश्वास ठेवणारा समाज मोठ्या प्रमाणात आहे आपल्या देशात, आणि दुसरा शस्त्रावर विश्वास ठेवणारा. अहिंसा हे तर शस्त्र मानणारा एक समाज आहे. तेच आपल्याला 66 वर्ष शिकवलं गेलं की या देशाला अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं. असं होत नाही. रक्ताभिनं स्वातंत्र्य कोणा न मिळे असं संत तुकाराम महाराज म्हणतात. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना लढायला शिकवलं. प्रभू रामाच्या गोष्टी करतो आपण, राम राज्याचं वल्गना करतो आपण, त्या प्रभू रामचंद्रांनी सुद्धा हातामध्ये शस्त्र घेतलं आणि रावणाचा वध केला. सीतेला पळवून नेल्यानंतर प्रभू रामचंद्र कधी लंकेच्या बाहेर सगळ्या माकडांच्या हातामध्ये चरखे देऊन उपोषणाला बसले नाही. सावरकर नेहमी म्हणायचे उपोषण हा सुसंस्कृत राज्यकर्त्यांच्या समोर उपासण्याचं शस्त्र आहे, असंस्कृत राज्यकर्त्यांच्या समोर नाही. म्हणून पारतंत्र्यात असताना सुद्धा आणि स्वातंत्र्य भारतात सुद्धा कुठलंही उपोषण यशस्वी झालं नाही. यशस्वी झाल्याचा फक्त भास निर्माण झाला. दिल्लीमध्ये मध्यंतरी आपण सर्वांनी बघितलेलं 13 दिवसांचं अण्णा हजारेंचं उपोषण यशस्वी झालं का? झालं का यशस्वी? नाही. केजरीवाल तर उठसूट आगल्या मुठलेल्या उपोषणाला बसतो. यशस्वी होत नाही कारण राज्यकर्ते सुसंस्कृत नाहीत. सुसंस्कृत राज्यकर्ते तेव्हा असतात जो उपोषणाला बसलेल्या माणसाच्या जीवाची किंमत जेव्हा राजाला असते तेव्हा तो खाली उतरतो राजपदावरनं आणि मग त्याच्या उपोषणाच्या समोर बसतो आणि त्याला सांगतो की उपोषण करू नकोस बाबा, तुझ्या जीवाची मला किंमत आहे, तू मला हवा आहे. तू जगणं हे देशासाठी चांगली गोष्ट आहे, तू देशाला हवा आहे. आता सांग तुझे काय मागणं आहे. याला सुसंस्कृत राज्यकर्ता म्हणतात. तू देशात कधीच नव्हता. पारतंत्र्यात तर ब्रिटिशांना या देशाची काही पडलेलीच नव्हती, त्यामुळे कुठल्याही उपोषणाकडे त्यांनी डिंब लक्ष सुद्धा दिलं नाही. उपोषणात नेलं तर मरू दे. कुठलंही उपोषण सक्सेसफुल झालेलं नाही, यशस्वी झालेलं नाही. आणि पारतंत्र्यानंतर स्वतंत्र भारतात सुद्धा कुठलंही उपोषण यशस्वी झालेलं नाही. सावरकर म्हणतात वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो. वाघासमोर बंदूक घेऊन जायची असते, ज्याला ज्या भाषेत उत्तर द्यायचं असतं, जी भाषा ज्या माणसाला कळते त्याच भाषेत त्याच्याशी बोलायचं असतं, याला सावरकर म्हणतात. मुळात या देशांचा 1,500-2,000 वर्षांचा एवढा मोठा इतिहास आहे. 12व्या शतकात संत ज्ञानेश्वर जन्माला आले, तिथून त्याच्याही आधीपासूनचा इतिहास आहे. हूण शक ब्रिटिश मोगल नाना तऱ्हेच्या परकीयांनी या देशावर आक्रमण केलं, हिंदू धर्मावर आक्रमण केलं, हिंदुस्थानवर आक्रमण केलं. त्या सगळ्यांना आम्ही परतवून लावलंय त्या शस्त्राच्या सामर्थ्यावरती. आम्हाला शस्त्र हातात घेऊन लढायला शिकवलंय. 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारा हिंदू समाज, एकही देवदेवता निशस्त्र नाही. प्रत्येक देवदेवतेच्या हातात शस्त्र आहे. एक फोटो पण असं दाखवा देवदेवतांचा की ज्याच्या हातामध्ये काहीच नाहीये. आपल्या बाजूला शांतादुर्गाचा फोटो आहे, तिच्या दोन हातामध्ये 2 10 आकडे नाग आहेत. ते तिथं शस्त्र आहे. देवांपेक्षा देवता तर जास्त भयंकर स्वरूपात दिसतात. 10 हातात 10 शस्त्र, पायाखाली एक राक्षस तुडवलेला, रक्त सांडलेला दिसतो. रक्त सांडणं म्हणजे सरसकट कुठलेही कुठेही कोणाला कोणी मारलं की लगेच हिंसा झाली असं होत नाही. सावरकर म्हणतात हिंस्त्र स्वापदाची नख आणि दात काढावेच लागतात एवढी हिंसा आम्हाला मान्य आहे. हिंसा करावीच लागते, आरेला कार्य करावंच लागतं, त्याशिवाय कणखर राष्ट्र उभं राहत नाही. राजाला निशस्त्र होण्याचा अधिकार नाही. राजा निशस्त्र कसा होऊ शकतो? गौतम बुद्धाला सुद्धा सिद्धार्थाचा जेव्हा गौतम बुद्ध झाला, बुद्ध व्हावं असं वाटलं, तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा राजधर्माचा त्याग केला.
बुद्ध झाल्यानंतर भगवी कपनी अंगावर घातल्यानंतर आणि संत संन्यास घेतल्यानंतर तो राजपदावर बसला नाही. त्यालाही माहित होतं राजाला निशस्त्र होण्याचा अधिकार नाही. राजा म्हणजे प्रजेचं रक्षण करणारा तो राजा, आणि रक्षण हे हातात शस्त्र घेऊनच करायचं असतं. चांगल्या राज्याची वल्गना करतो तेव्हा पहिल्यांदा तोंडात नाव येतं ते राम राज्य. राम राज्य हे आयुष्यभरासाठी आदर्श राज्य म्हणून आपण बघतो. कधी कुठेही निवडणुका आल्या की राज्य कसं असावं, राजा कसा असावा, तर रामासारखा असावा. राजकारण कसं खेळावं, तर श्रीकृष्णासारखं खेळावं. राजा कसा असावा, तर रामानंतर नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. पाच मुस्लिम शाहीच्या विरोधात एकटा राजा लढत होता. तो लढत होता तो काय निशस्त्र होऊन लढत होता. हातामध्ये शस्त्र न घेता राजा लढला असता तर राजाचं काय झालं असतं? कुठनं आली अहिंसा? काय झाली देशाचं? ही विचारांची लढाई आहे मित्रांनो. हा विचार मांडण्याचं काम आज मी करणार. आज मला गोष्ट सांगण्याचा इंटरेस्ट नाही. गोष्ट वाचायची असेल तर मी मला सांगितलं त्या लेखकांची पुस्तकं घ्या आणि सावरकर घरात बसून वाचा. पण मग तुम्ही बरोबर काहीच घेऊन जात नाही. सावरकरांसारखा विज्ञाननिष्ठ राजकीय नेता जगात दुसरा शोधून सापडणार नाही. प्रत्येक गोष्टीकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघणारा, प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर ताऊन सुलाखून बघणारा, विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरली तरच ती मान्य करणारा, आणि कायम प्रवाहाच्या विरोधात वाहण्याचं धारिष्ट दाखवणारा असा हा राजकीय नेता होता. म्हणून सावरकर पचनी पडणं आणि पचायला भयंकर अवघड. अग्नी येतो, अग्नी सूर्य येतो तळपता बारा दुपारच्या बाराचा. अग्नी कसा असतो माहितीये? अग्नीच्या एका विशिष्ट अंतरापर्यंत गेलात ना तर अग्नीची छान ऊब मिळते. जसं जसं जवळ जाईल त्याच्यात चटके बसायला लागतात. आणि अग्नीत उडी मारायचा प्रयत्न केला तर तो जळून खाक होतो. अग्नी त्याचा धर्म अत्यंत प्रामाणिकपणे पाळतो. अग्नीकडे आरक्षण नाही, अग्नीकडे संरक्षण नाही, रिझर्वेशन कोटा नाही. त्याच्यात जे पडतं त्याला जाळून संपून टाकायचं, ते राख करायची. हाच अग्नीचा धर्म आहे. नदीचा धर्म काय? तिथून उगम पावते पर्वतामधून, तिथून खाली वाटेल तेवढे अडथळे निर्माण करा, कितीही भिंती चीनच्या उभ्या करा, त्या सगळ्यांवर मात करून ते शेवटी समुद्राला जाऊन मिळणारच. आणि समुद्रापर्यंत उगमापासून वाहत असताना आजूबाजूच्या सर्व सजीव प्राण्यांना आपल्या सुंदर अशा पाण्याचं जीवन देऊन ती जागा करते, जिवंत ठेवते. तो तिचा धर्म आहे. दोन शेकोट्या तिथल्या असतील, एक हिंदू शेकोटी एक मुस्लिम शेकोटी असं म्हणत नाही आपण. डॉक्टरचा धर्म काय? त्याने शरीरशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. येणाऱ्या पेशंट कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे हे डॉक्टर बघत नाही. त्याला बरं करणं हा डॉक्टरचा धर्म आहे. वकिलाचा धर्म काय? आलेल्या अशिलाला न्याय मिळवून देणं हा वकिलाचा धर्म आहे. तसं माणसाचा धर्म काय? दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं हा मनुष्याचा धर्म आहे. त्यालाच सावरकर हिंदू धर्म म्हणतात. ही आहे सावरकरांची हिंदू धर्माची आणि हिंदुत्वाची व्यापक व्याख्या. पण सावरकरांना एका विशिष्ट जाती जमातीचा विशिष्ट धर्माचा बनवून टाकलं, संकुचित करून टाकलं. सावरकर कधीच संकुचित नव्हते. सावरकरांसारखा सेक्युलर माणूस या जगात या विश्वात शोधून सापडणार नाही. सेक्युलरिझमचा अर्थ विचित्र पद्धतीने आपण काढलेला आहे. सेक्युलरिझमचा अर्थ आम्ही काय काढलाय आता 60 वर्षात? सर्व धर्म समभाव. अजिबात नाही. सर्वधर्म समभाव म्हणजे सेक्युलरिझम नाही. सर्वधर्म समभाव म्हणजे परमेश्वराने सगळ्या धर्मांची निर्मिती केली म्हणून सगळ्यांकडे सर्व समान नजरेने बघणं, सगळ्यांचा समान आदर राखणं हा झाला सर्वधर्म समभाव. आणि सेक्युलरिझम म्हणजे इहवाद, म्हणजे धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही. याला म्हणतात सेक्युलरिझम. त्या अर्थाने देश कधीच सेक्युलर झाला नाही. फक्त काँग्रेसवाले सेक्युलरिझमचा शब्द प्रत्येक व्याख्यानामध्ये प्रत्येक भाषणात बोंबलत फिरतात. त्यांच्या एवढी धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात दुसऱ्या कोणीच केली नसेल. मुळात या 66 वर्षांमध्ये 56-57 वर्ष काँग्रेसने राज्य केले, नेहरूंच्या पिल्लांनी राज्य केले. जे देशाचे पहिले पंतप्रधान असे जाहीरपणे म्हणतात की ऍक्सिडेंटली आय एम इंडियन, बाय ऍक्सिडेंटली आय एम इंडियन, अपघाताने मी भारतीय आहे असा पंतप्रधान या स्वतंत्र भारताला पहिली 17 वर्ष लाभला. ह्याच्या एवढ्या देशवासियांचं दुसरं दुर्दैव नाही.
चीनच्या युद्धामध्ये अख्खा तिबेट प्रांत भारत मातेचा एक अख्खाचा अख्खा भूभाग एक अख्खा लचका चीन तोडून घेऊन जाते आणि पार्लमेंटमध्ये हा पहिला पंतप्रधान छातीवर गुलाबाचं फूल लावून फिरणारा माणूस म्हणतो की जिथं काही टिकत नव्हतं तो प्रदेश गेला तर एवढं बोमल्याला काय झालंय, जिथं काही टिकत नव्हतं त्याने काय करून दाखवलं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जपान, उत्तम उदाहरण म्हणजे दुबई. दुबईमध्ये जाऊन बघा, 52 वर्षांपूर्वीचे दुबईचे फोटो मी त्या शेख म्हणून त्यांचा जो राजा आहे त्यांच्या महालामध्ये जाऊन बघितले. भयान वाळवंट, भयान वाळवंट. 52 वर्षांपूर्वीची दुबईचे फोटो बघा, जाऊन दुबईला गेलात तर त्या शेखचा एक मोठा असा महाल आहे जिथे त्यांनी सगळं ठेवलंय त्यांच्या प्रदर्शनामध्ये. इतकं भयान वाळवंट जिथे एक झरा पिकत नाही, एक पाण्याचा थेंब जमिनीत बाहेर येत नाही, पावसाळा नावाचा ऋतूच नाही, सगळीकडे फक्त वाळवंट, काही पिकत नाही, जमिनीमध्ये शेतीच करू शकत नाही तुम्ही, पाऊस नाही. त्या दुबईमध्ये 24 तास पाणी असतं, 24 तास वीज असते. का? कारण राजाने, त्या शेखने, एका मुसलमान राजाने एक देश कसा असावा माझा याचं स्वप्न फक्त 52 वर्षांपूर्वी बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धडपडला आणि त्याच नरकासारख्या दुबईचं आज स्वर्गासारखं नंदनवन बनवून टाकलं. सावरकर म्हणतात राजाकडे स्वप्न असायला पाहिजे, दूरदृष्टी असायला पाहिजे. सावरकरांच्या एवढा दूरदृष्टी असलेला नेता नाही हो दुसरा. काय माणसाची जडणघडण झाली असेल, काय माणूस विचार करत असेल, काय लिहिलं त्याने, कधी लिहिलं? 27 वर्ष शिक्षा भोगली, पहिली 7-8 वर्ष तरी बालपण नावाची काही गोष्ट असेल की नाही आयुष्यात? 7-8 वर्ष तरी खेळायला असेल की नाही मुलगा? पण जन्माला आल्यापासूनच स्वातंत्र्याच्या वेळेत उभा राहिला नाही. काय भीषण अवस्था, काय काय होतं त्याच्या शाळेमध्ये? 5वीत असताना प्लेगची साथ आली, भयानक साथ. आई वडील गेले, घराचं बळवंत झालं. घरामधला मोठा भाऊ बाबाराव सावरकर, नारायण सावरकर दोघांनाही प्लेगची लस लागली. हा एकटाच मुलगा जे प्लेग पासून वाचलेला होता म्हणून गावकऱ्यांनी त्याला गावाच्या बाहेरच्या एका मंदिरात ठेवलं. क्षणभर विचार करा, समोर स्मशान आहे आणि स्मशानामध्ये प्रेताच्या रांगा लागल्यात. एक जळलं की दुसरं, दुसरं जळलं की तिसरं. पहिल्या जळलेल्या प्रेताची राख होण्याची सुद्धा लोक वाट बघत नव्हते, त्याच आधी दुसरं प्रेत टाकत होते. इतकी प्लेगने माणसं पटापट पटापट मरत होती आणि मंदिरात बसलेला हा 5वी इयत्तेतला मुलगा सगळं डोळ्यांनी बघत होता. संपलं आयुष्य, शिक्षण संपलं, भयंकर वाताहात. मग त्याच्यानंतर नशीब एवढं बलवत्तर की बाबाराव म्हणजे मोठा भाऊ आणि नारायण याने प्लेग म्हणणं बरे झाले. प्लेगने त्यांचा जीव घेतला नाही आणि म्हणून मग बाबारावांनी पुन्हा या विनायक दामोदरला घरी आणलं. पण इतकं दारिद्र, इतकं दारिद्र काय विचारू नका. त्याच्यामुळे पुढचं शिक्षण थांबलं, त्याच्यात 2-2.5 वर्ष निघून गेली. पण बाबारावांच्या मनात होतं काही झालं तरी विनायक एवढा बुद्धिमान आहे, किती बुद्धिमान असेल मुलगा, किती बुद्धी, बुद्धी म्हणजे काय, हुशारी म्हणजे काय असेल. अरे ह्या शाळेमध्ये असताना 6वीत म्हणजे नंतर मग त्यांना शाळेमध्ये ऍडमिशन द्यायला गेले तेव्हा 2 वर्ष आयुष्यातली वया गेलेली होती. त्यांच्या वयाची मुलं पुढे 7वी-8वीपर्यंत गेलेली होती. तेव्हा विनायकने मास्तरांना विचारलं, मी 5वी-6वी आणि 7वीच्या परीक्षा एकदाच देऊ का? तर ते आश्चर्याने बघायला लागले, काय हो 3वीच्या वार्षिक परीक्षा मी एकदम देऊ का? मला सगळं येतं. कधी शिकलास तू? नाही, मला येतच ते, फक्त मला परवानगी द्या. आश्चर्य वाटलं त्याला. आणि लागोपाठ 5वीची वार्षिक सगळ्या पुरुषांची परीक्षा, लगेच 6वी लगेच 7वी, सगळीकडे हा मुलगा उत्तीर्ण झाला आणि पुन्हा सगळ्या बरोबरच्या मुलांच्या बरोबर 8वीत जाऊन बसला. काय असेल बुद्धिमत्ता? शाळेमध्ये एकदा निबंध स्पर्धा होती. निबंध स्पर्धेमध्ये एक विषय दिला गेला, त्या विषयावर सर्व मुलांनी निबंध लिहून द्यायचे. सगळ्यांनी लिहून दिले, एक एक पानं जेमतेम भरत होते लोकांचे, इतर मुलांचे. या मुलांनी 7-8 पानांचा निबंध लिहिला. निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर केला. कोणाला तरी तिसरं बक्षीस, कोणाला तरी दुसरं बक्षीस, कोणाला तरी पहिलं बक्षीस. विनायक दामोदरला काहीच मिळालं नाही. विनायक चिडला, मास्तरांना म्हणाला, मला का नाही बक्षीस दिलं? का माझा निबंध आवडला नाही का तुम्हाला? त्याच्यावर ते म्हणाले, नाही, तुझा निबंध आम्ही मुद्दाम बाजूला काढून ठेवलाय. का? नाही नाही, खरं कबूल कर, हा हे सगळी बक्षीस समारंभ संपला की तुझ्याकडे बघतो मी.
ते बक्षिस वगैरे वर्गात देऊन झाली आणि नंतर म्हणाले ये आता हात पुढे कर, हातावर छडी मारली आणि सांगितलं खरंच सांग निबंध कुणाकडनं लिहून आणलाय, अरे तुझ्या बरोबरीच्या मुलांना एक पान जेमतेम लिहिता येतं, तू सात आठ पानं निबंध लिहितोस अशी भाषा वापरतोस, खरं सांग कुणाकडनं लिहून आणलाय. त्याच्यावर विनायकाला म्हणाला असाच प्रश्न तुम्ही शेक्सपियरला सुद्धा विचाराल का? यातल्या तुमच्या स्पर्धेमध्ये मला भागच घ्यायचा नाही. आणा तो माझा निबंध, हा निबंध मी लिहिलाय, मला कुणाच्याकडनं लिहून आणण्याची गरज नाही. हाच प्रश्न इंग्लंडमध्ये जेव्हा शिकायला गेले, बॅरिस्टरचे शिकायला गेले, तेव्हा इंग्लंडमधल्या एका माणसाने त्याला विचारलं, मुद्दाम खिजवण्यासाठी विचारलं, मिस्टर सावरकर कधी शेक्सपियर वाचलेत का? त्याच्यावर सावरकर अत्यंत स्वाभिमानी होते, त्यांनी उत्तर दिलं आधी शेक्सपियरला जाऊन विचार त्यांनी सावरकर वाचलाय का. काय असेल स्वतःवरचा विश्वास, काय असेल आत्मबल? म्हणूनच तर ज्या अंदमान निकोबार बेटातल्या सेल्युलर जेलमध्ये 5 ते 6 वर्षाच्या वर एकही कैदी जिवंत राहत नसे, त्याच ठिकाणी हा माणूस 11 वर्ष राहून जिवंत परत येतो. 11 वर्ष अंदमानचे शिक्षा भोगतो, त्याच्यानंतर पुन्हा रत्नागिरीमधल्या काळ कोठडीत पुढची 2.5 वर्ष आणि त्याच्यानंतर 13 वर्ष घरातल्या स्थानबद्धतेमध्ये. कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही, भाषण स्वातंत्र्य नाही, लिखाण स्वातंत्र्य नाही, कुठल्याही सामाजिक राजकीय चळवळीमध्ये भाग घ्यायचा नाही, फक्त घरात बसायचं जेलच्या ऐवजी. त्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये जे सावरकरांनी काम केलंय ते अभूतपूर्व असं काम आहे. अस्पृश्यता निवारणाचं जे काम सावरकरांनी केलंय, असं काम ज्योतिबा फुले आणि आंबेडकरांनी सुद्धा केलं नसेल कदाचित. मला नेहमीच अस्पृश्यता निवारणाच्या कामामध्ये आंबेडकर फुल्यांपेक्षाही सावरकर जास्त श्रेष्ठ वाटतात. याचा अर्थ मी आंबेडकर फुलांना कमी लेखतो असा होत नाही. त्यांचे मोठे पण आहेत, ते मोठेच आहेत, पण त्यांच्यापेक्षा सावरकर कणभर मला जास्त श्रेष्ठ का वाटतात? मी सो उदाहरण तुमच्या समोर ठेवतो, बघा तुम्हाला पटतंय का? बघा, मी एका विशिष्ट जातीत जन्माला आलो, विशिष्ट समाजामध्ये जन्माला आलो. माझ्या पूर्वजांपासून, मी जन्माला आल्यापासून गुलामी म्हणजे काय ती बघत आलोय, अस्पृश्यतेचा फटका म्हणजे काय असतं ते मी बघत आलोय. मी लहान असल्यापासून माझ्या वडिलांचा हात धरून जेव्हा रस्त्यावरनं जातो त्या माझ्या वडिलांच्या पाठीमागच्या कमरेला एक झाडू लावलेला आहे, गळ्यामध्ये एक मडकं बांधलेलं आहे, थुंकायचं तर रस्त्यावर नाही त्या मडक्यात, आणि अस्पृश्य पुढे चालत गेला म्हणून मागचा रस्ता स्वच्छ व्हावा म्हणून त्याच्या मागे झाडू लावलाय, अशा माझ्या बापाबरोबर मी फिरलोय. तो अपमान मी सहन केलाय, त्याचा एखाद्या उच्चवर्णीय मराठा किंवा ब्राह्मण समाजाच्या अंगावर सवली पडली तर ते शिव्या द्यायचे. हे सगळं मी लहानपणापासून बघत आलोय, मी अनुभवत आलोय, मी पिढ्यान पिढ्यांचं ऐकत आलोय. खापर पणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील, मी हे सहन करत आलोय. त्याची भयानकता काय असते? आम्हाला, आम्ही पण माणसंच आहोत की? मी पण माणूस आहे, मग ह्या समोरच्या माणसासारखं मला जगण्याचा का अधिकार नाही? आणि मग एक मुलगा पुढच्या पिढीतला या सगळ्याच्या विरुद्ध बंड करून उभा राहतो, विद्रोह करून उभा राहतो. हा विद्रोह ही वर्षानुवर्षांच्या अपमानाला दिलेलं प्रत्युत्तर आहे. ही अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, प्रतिक्षिप्त क्रिया आहे, एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. आंबेडकर फुले त्याच समाजात जन्माला आले हे सगळं त्याने अनुभवलं, आणि मग त्या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात विद्रोह करून उभे राहिले. पण सावरकर हे त्या समाजात जन्मालाच आलेले नव्हते. उच्च वर्गामध्ये सुद्धा ब्राह्मण उच्च, त्याच्यामध्ये सुद्धा त्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा परत एक टेम्मा मिळवणारी लोक आहेत, जे चित्पाव नसतात कोकणस्थ ब्राह्मण ते सगळे म्हणतात आम्ही फक्त कोकणस्थ, जगात दोनच जाती असे आमच्याकडे, आम्ही पण कोकणस्थ आहे मला माहिती आहे, आमच्याकडची लोक बडबडतात सर, जगात दोनच जाती, एक कोकणस्थ बाकी इतर सगळे. अशा कोकणस्थ घराण्यामध्ये जन्माला आलेला, ज्यांनी गुलामी म्हणजे काय हे कधी अनुभवलेलंच नाही, जो मुळातच उच्च वर्गीय कुळात जन्माला आला, असा एक मुलगा जेव्हा वयात येतो, जेव्हा त्याला समज येते, तेव्हा समोरच्या अस्पृश्यावर होणारा अन्याय त्याला सहन होत नाही, आणि त्याच्या मनात येतं की अरे हा सुद्धा माझ्यासारखाच माणूस आहे, मग ह्याच्यावर हा अन्याय का?
आणि म्हणून त्यांच्या बाजूनी स्वजातीय ब्राह्मणांच्या विरोधात उभं राहण्याचं धारिष्ट्य, प्रवाहाच्या विरोधात उभं राहण्याचं धारिष्ट्य दाखवतात सावरकर. म्हणून मला सावरकर फुले आणि आंबेडकरांपेक्षा काकांवर श्रेष्ठ वाटतात. फार अवघड आहे. ज्या अपमानाची झळ, ज्या गुलामीची झळच ज्या माणसाला लागलेली नाही, जो अनुभवच कधी घेतलेला नाही, त्या माणसाला समोरच्या माणसाचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार काढून घेतलेला अन्याय सहन होत नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. पण ही समाजापर्यंत कधी पोचलीच नाही. या काँग्रेसवाल्यांनी पोचूच दिली नाही. जाणीवपूर्वक सावरकरांना वेगवेगळे घाणेरडे अत्यारोप आरोप करत त्यांना बाजूला ठेवण्यात आलं, त्यांच्यावर घाणेरडी लेबल लावण्यात आली. नाही, मुळात सावरकर हा जगला मेला तो संपूर्णपणे मनुष्य जातीच्या उद्धारासाठी. 83 वर्षाचं त्यांचं सगळं साहित्य वाचा, त्यांची प्रत्येक कृती वाचा, कृती बघा, त्यांच्या प्रत्येक चळवळी, त्यांचे सगळे लढे बघा. हे सगळे लढे एका विशिष्ट सीमा असलेल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीच लढलेल्या लढाया नव्हत्या. त्या संपूर्ण विश्वाच्या मनुष्य जातीच्या उद्धारासाठी लढलेली लढाई होती. म्हणून तो 16 वर्षाचा मित्र मेळ्याचा अध्यक्ष असलेला विनायक दामोदर जेव्हा 1901-1902 सालामध्ये इंग्लंडचा व्हॉईसरॉय बदलला, ती राणी गेली आणि तिथे व्हॉईसरॉय आला, तेव्हा संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिश हेच राज्यकर्ते आहेत. परमेश्वरांनी ब्रिटिशांना राज्य करण्यासाठीच जन्माला घातलेला आहे, असा ज्या भारतातल्या 50 करोड भारतीयांमध्ये समज होता, अशा समाजात जन्माला आलेला एक मुलगा त्या प्रवाहाच्या विरोधात जाण्याची हिंमत वयाच्या 16 वर्षी करतो. म्हणजे लोकमान्य टिळकांसारखा माणूस सुद्धा सगळीकडे चढाओढ लागली. पुण्यापासून, नागपूरपासून, बंगालपासून, पंजाबपासून सगळीकडे सभा झाल्या. त्या सगळ्या सभांमध्ये सगळे मोठमोठे नेते जाहीरपणे भाषण घेऊन म्हणत होते की आता तो इंग्लंडचा जो व्हॉईसरॉय बदलला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो, तो आमचा आजपासून राजा आहे हे आम्ही स्वीकार करतो. असं म्हणण्याची चढाओढ लागलेली असताना मित्र मेळा नावाची जी संघटना स्थापन केली होती, क्रांतिकारक घडवण्याची संघटना, 15-16 वर्षी एक संघटना स्थापन करणारा हा मुलगा, सगळ्या 15-16-20 वर्षाच्या आतल्या मुलांना जवळ करायचं, त्यांना क्रांतिकारक बनवण्याच्या शपथा द्यायच्या, भारताच्या स्वातंत्र्याची शपथ द्यायची, त्या स्वातंत्र्यासाठी वेळ प्रसंगी मरण यातना सहन करण्याची ताकद निर्माण करण्यासाठी बाबाराव सावरकरांच्याकडनं वेगवेगळे योगासनांचे क्लासेस चालवायचे. रोज सकाळी सगळ्या मुलांनी जमायचं, पहिल्यांदा योगा करायचा. बाबाराव सावरकर म्हणजे सावरकरांचे मोठे बंधू, त्यांना योगा शिकवायचे, योग साधनेमध्ये प्रवीण होते. ही सगळी मुलं सकाळी पहिल्यांदा तास दोन तास योगा करायची, मग 12-12 सूर्य नमस्कार, मग उंच उंच डोंगर चढायचे, डोंगरावरनं खाली स्वतःला झोपून द्यायचं, झेझर झेझर डोंगर झेझरलेली पोरं खाली यायची. काही मुलं मग विनायक दामोदरला विचारायची हे असलं का करतो आपण सगळं, तेव्हा सावरकर म्हणायचे आपण क्रांतिकारक संघटनेचे मेंबर आहोत, उद्या जर आपल्याला कुठल्या क्षणी ब्रिटिशांनी पकडलं तर ह्याच्यापेक्षाही भयानक शिक्षा आपल्याला भोगाव्या लागणार आहे. त्यावेळेला डगमगता कामा नये, तोंड उघडता कामा नये, म्हणून त्या सगळ्या शिक्षांची थोडीशी झलक त्याची एक प्रॅक्टिस म्हणून या अशा प्रकारच्या कवायती तुम्हाला मी करायला लावतोय. मग घोड्यावर बसायचं, धावत सुटायचं, शर्यती करायच्या, मारामारा करायच्या, कुस्त्या खेळायच्या, बंदुका जंगलात जाऊन बंदुका चालवण्याचं, नेमबाजीचं शिक्षण द्यायचं, हे असले सगळे प्रकार मित्र मेळातर्फे केले जात होते. क्रांतिकारक संघटना निर्माण होत होती, ब्रिटिशांना हादरा देण्याचं काम नंतर भविष्यामध्ये ही माणसं करणार होती. जसं संपूर्ण भारतामध्ये सगळीकडे जशी चढाओढ लागली होती भाषणं घेऊन, लोकमान्य टिळकांपासून सगळी माणसं, आगरकरांपासून, गोपाळकृष्ण गोखल्यांपासून, रानड्यांपासून सगळी माणसं जेव्हा ब्रिटिशांच्या व्हॉईसरॉयचं स्वागत करत होती, तेव्हा मित्र मेळ्याची सुद्धा एक सभा भरली. सगळ्या मुलांनी ठरवलं की आपण सुद्धा सगळ्यांच्या प्रमाणात त्या व्हॉईसरॉयचं जाहीरपणे स्वागत करू, म्हणजे काय होईल, आपल्या संघटनेकडे ब्रिटिशांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. वरवर बघता विचार योग्य आहे, काही हरकत नव्हती. ब्रिटिशांकडे इथं त्यांचं राजाच पदच आहे, आपण स्वीकारल्यानंतर संघटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार. जो राजपद स्वीकारतो तो राजाच्या विरोधात विद्रोह करणार नाही अशी एक समजूत होईल ब्रिटिशांची. हा विचार काही मुलांचा योग्य होता, चुकीचा नव्हता. पण तिथं सगळ्या मुलांमध्ये विनायक वेगळा का दिसतो,
पण सगळ्या मुलांचं बोलून झाल्यानंतर नेहमी विनायक बोलायला उभा राहायचा आणि सगळ्यांचं मतपरिवर्तन करण्याची क्षमता त्याच्या शब्दामध्ये होती. मग तो म्हणाला, अरे वेडे आहेत का तुम्ही? आज नाही, उद्या नाही, परवा, आज 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी आपण करणारच आहोत. तर इतिहासामध्ये आपल्या मित्रमेळ्याची नोंद व्हावी असा इतिहास घडवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला चालून आली आहे. संपूर्ण देशात जेव्हा ब्रिटिशांच्या त्या व्हॉईसरॉयचं राजपद म्हणून स्वीकार करतायत, त्याच वेळेला आपण पहिली संघटना असेल की आम्हाला हा राजा काय हे ब्रिटिशच मान्य नाही, हे ब्रिटिश आमच्यावर राज्य करतायत ही कल्पनाच आम्हाला मान्य नाही, चालते वाईट देशातनं, हे सांगण्याची सुवर्ण संधी आपल्या मित्रमेळ्याला जर मिळत असेल तर ती का दवडायची? हे उद्या परवा करायचंच आहे आपल्याला, मग ते आज का नाही? आणि मग नाशिकमध्ये एक मोठी मित्रमेळ्याची सभा, डोळ्यासमोर चित्र आणा, व्यासपीठावर बसलेले अध्यक्ष 16 वय, बाजूची सगळी मंडळी, किती 15 वर्षाचा मुलगा, आता या व्यासपीठाच्या समोर अनेक 15-20-16 वर्ष-17 वर्षाची मुलं बसली असतील, त्यांच्याकडे बघा आणि मग डोळ्यासमोर चित्र आणा की अशी मुलं नेते म्हणून बसली आहेत मित्रमेळ्याची. आणि त्या मित्रमेळ्याचा अध्यक्ष म्हणून सावरकर भाषणाला उभे राहिले आणि त्या भाषणामध्ये म्हणाले की मुळातच निसर्गाने मनुष्य प्राणी जन्माला घातला तेव्हाच त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. विचार किती मोठा आहे आणि केवढा विश्वव्यापक विचार आहे बघा. 16व्या वर्षी बोलतो, भाषण करतो मुलगा, की परमेश्वराने, त्या ईश्वराने, त्या निसर्गाने, त्या शक्तीने एक मनुष्य प्राणी जन्माला घातला, जन्माला घालता क्षणीच त्याला मनुष्य म्हणून जगण्याचा सगळा अधिकार आणि हक्क दिलेले आहेत. ते हक्क दुसऱ्या एका मनुष्याला हिरावून घेण्याचा काय अधिकार आहे? आमची लढाई आहे ती आमच्या माणूस म्हणून स्वातंत्र्य जे तुम्ही हिरावून घेतले त्या ब्रिटिशांनी, आमचं स्वातंत्र्य आम्हाला परत करावं, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार पुन्हा एकदा मिळवून द्यावा, यासाठीची लढाई लढतोय मी. एवढं बोलून माणूस थांबत नाही. आमचा देश स्वतंत्र झाला, आम्ही स्वतंत्रपणे आम्हाला हवं तसं जगायला लागलो की उद्या जर या ब्रिटिशांचं स्वातंत्र्य कुठल्या तरी तिसऱ्या देशाने हिरावून घेतलं आणि त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला तर ही मित्र मेळा आणि मी स्वतः ब्रिटिशांच्या बाजूनी लढायला सुद्धा उभा राहीन, यांना म्हणतात सावरकर विश्वव्यापक विचार. फक्त स्वतःच्या पुरता नाही, फक्त स्वतःच्या देशापुरता नाही, फक्त देशवासियांपुरता नाही, संपूर्ण जगातल्यात प्रत्येक माणसाच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी लढणारा हा माणूस. म्हणून विनायक दामोदर या सगळ्या तत्कालीन नेत्यांपेक्षा मला नेहमीच श्रेष्ठ वाटत आले, कारण या सगळ्या बाजू बाकीच्या तत्कालीन नेत्यांच्या लढाया विचार करणे ही तत्कालीन काही गोष्टी साध्य करण्यापुरतीच्या होत्या. पण विनायक दामोदरनी कायमच 20-50 वर्षांनंतरचा इतिहास पाहिला. आज मी जे पाऊल उचलणार आहे त्याचा परिणाम 30-40-50 वर्षांनंतर काय होणार आहे याचाच विचार सातत्याने करत आला मुलगा. आज ज्या युगामध्ये यान मंगळावर जाते, कल्पना चावला सारखी एक स्त्री बसून आपली मंगळावर जाते यानामधनं, अशा इतक्या पुढारलेल्या यंत्रयावत झालेल्या या जगामध्ये सुद्धा मुंबईसारख्या ग्लोबल सिटीमध्ये रोज सकाळी एक दृश्य बघायला मिळतं. हे दृश्य असं असतं की अनेक मंदिरांच्या बाहेर, ते गोव्यात सुद्धा बघायला मिळत असेल कदाचित, अनेक मंदिरांच्या बाहेर काही बायका काही पुरुष गायीला घेऊन बसलेले असतात आणि मोठमोठे विद्वान लोक त्या मंदिरातनं बाहेर पडतात, मग त्याच बाईला 10 रुपये देतात, 15 रुपये देतात, तिचाच चारा तिच्याच गाईला भरवतात आणि गाईला चारा भरवल्याचं अत्यंत पुण्य पदरात पडल्याच्या आनंदामध्ये घरी जातात. ही 2014 सालातली घटना आहे, ही 2014 सालातलं हे दृश्य आहे. मग 1901 साली काय भयानक परिस्थिती असेल तेव्हा भाषणामध्ये एक माणूस उभा राहतो आणि अशा लाखो जनसमुदायासमोर विचार मांडतो की कोण म्हणतं गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे? अरे मूर्ख आहात का तुम्ही? निसर्गाने जेवढे प्राणी मात्र जन्माला घातले त्या सगळ्या प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ प्राणी जर कुठला असेल तर तो मनुष्य प्राणी आहे. असा मनुष्य प्राणी आपल्यापेक्षा न्यूनतम असलेल्या, आपल्यापेक्षा खालच्या दर्जाच्या गाय नावाच्या प्राण्याला वंदन कसं करू शकतो? इतकी बुद्धीचं सामर्थ्य ज्या मनुष्य प्राण्याला निसर्गाने दिलेलं आहे तो एका गाईकडे, तिच्याकडे बुद्धीच नाहीये, तिच्यासमोर कसा काय झुकतो? कोणी सांगितलं तुम्हाला गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत?
बदला ही सगळी विचारसरणी बदला आणि फक्त हिंदूंना सांगून थांबला नाही म्हणून सावरकरांचं हेच चुकलंय आयुष्यभरात. एवढं मी सावरकर वाचतो त्यामध्ये एकच गोष्ट लक्षात येते की सावरकरांची एक मोठी चूक झाली की ते फक्त हिंदूंना धर्मकांडापासून दूर ठेवण्याचं सांगत नाही राहिले तर ते मुसलमानांनाही सांगायला गेले, ख्रिश्चनांनाही सांगायला गेले आणि हेच सावरकरांची फार मोठी चूक झाली. त्याच्यामुळे ते सेक्युलर राहिले नाही, ते फक्त हिंदूंना सांगून थांबले असते ना दाभोळकरांसारखे, तर खूप बरं झालं असतं. ते भानगड काय झाली, सावरकरांनी समोर कोण बसलाय, हिंदू आहे मुसलमान आहे ख्रिश्चन बघितलं नाही, त्यांच्यासाठी एकच जात आहे मनुष्याचा, एकच धर्म आहे माणुसकी. मग सगळी माणसं सुखाने जगायची असतील तर त्याच्यावरचे उपाय सांगताना त्यांनी समोरच्या ऐकणाऱ्या श्रोत्याचा धर्म बघितला नाही आणि त्यांनी सरसकट विधान केलं वेद पुराण कुराण आणि बायबल हे सगळे धर्मग्रंथ पूजनीय आहेत वंदनीय आहेत पण आचरणीय नाहीत. सामाजिक भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या धर्मातल्या त्या त्या ऋषी मुनींनी त्या त्या प्रेषितांनी त्या त्या काळाची गरज ओळखून लिहिलेले हे धर्म आहे, हे पुराण आणि कुराण लिहिलेलं आहे. हे सगळं आता सोडून द्या, या सगळ्यातून बाहेर पडा आणि विज्ञान हाच तुमचा धर्मग्रंथ झाला पाहिजे, विज्ञान हाच तुमचा धर्म झाला पाहिजे. विज्ञानाची कास धरल्यानंतर काय होतं हे युरोप खंडातल्या देशांनी दाखवून दिलंय. आपल्याला जगामध्ये सगळ्यात पुढे जायचं असेल, सर्वात सामर्थ्यवान देश बनवायचा असेल, महासत्ता बनवायचा असेल, हे महासत्ता हे शब्द आत्ता नाही ऐकत आपण, 1901-1902 पासून सावरकर बोंबलत आहे की या भारत देशाला जर महासत्ता बनवायचा असेल तर धर्मकांडांमध्ये रचलेल्या माणसांना आधी बाहेर काढा. वेद पुराण कुराण बायबल या सगळ्या धर्मग्रंथांमधनं बाहेर काढा आणि विज्ञान हा तुमचा धर्मग्रंथ झाला पाहिजे. मग विस्तृत करून सांगताना ते म्हणतात गायीला फार वर्षांपूर्वी मारून खाण्याचा प्रघात होता पण गायच्या पोटातून गायीच्या शरीरातून बाहेर पडणारा प्रत्येक पदार्थ मनुष्य प्राण्याला उपयुक्त आहे, औषधी आहे, म्हणून गाय जगली पाहिजे. त्यामध्ये गाय मरत होत्या, गायी संपत होत्या, म्हणून त्या काळातल्या हजारो वर्षांपूर्वीच्या कोणीतरी ऋषी मुनींनी एक आयडिया काढली की हा धर्मांध समाज आहे, हा देवाचं सतत प्रत्येक गोष्ट देवासमोर गाराणं घातल्याशिवाय पूर्ण होत नाही असा समाज असलेला, असा समज असलेला हा समाज आहे. आता ह्यांना जर गायीला मारण्यापासून थांबवायचं असेल तर फक्त धर्माचीच भीती घालायला पाहिजे. म्हणून कुणाच जरी ऋषी मुनींच्या डोक्यात नाही कृत्य आली आणि त्यांनी सांगून टाकलं मला साक्षात्कार झाला आणि गायीच्या पोटात 33 कोटी देव दिसले. आणि रेग्युलर गायीला मारून खाणाऱ्या माणसांचे चाकू सुरे तलवारी थांबल्या कारण त्यांच्यावर पटलं त्यांना अरे हा अरे याच्या गायीच्या पोटात तर 33 कोटी देव आहे. महिला मारलं तर केवढं तरी भयंकर पाप लागणार. आणि मग गायी वाचायला सुरुवात झाली. तो काळ होता, तो काळ बदलला. आता आपण विज्ञान समजून घ्यायला हवं. उद्या जर अशी परिस्थिती निर्माण झाली की मनुष्य प्राण्याला जगण्यासाठी खायला आता फक्त गायच शिल्लक आहे तर त्यावेळेला जर त्यांनी असा विचार केला अरे 33 कोटी देव आहे तिच्या पोटात तिला कसं मारणार, त्याविषयी आपण मेलेलं बरं, हा याच्यासारखा गाढवपणा दुसरा कुठलाच असू शकत नाही. सावरकर म्हणतात खुशाल अशा वेळेला गायीलाच मारायला पाहिजे आणि मनुष्यच जगला पाहिजे कारण मनुष्य जगला तर तो पुनरुत्थानाचं फार मोठं काम करू शकतो कारण त्याला ईश्वराने त्याला निसर्गाने बुद्धी दिलेली आहे. आजही ते विचार पटायला आणि पचायला अवघड जातात. काय बोलतोय हा माणूस, 2014 साली 1901 साली माणूस बोलतो गाय हा उपयुक्त पशु आहे आणि उपयुक्त पशु आहे म्हणून त्याला मारायचं नाही, 33 कोटी देव आहेत म्हणून मारायचं नाही असल्या खोलच्या धर्मांध कल्पना डोक्यातून काढून टाका. सत्यनारायणाच्या पूजेसमोर गाराणं घातलं, बाबा रे माझ्या मुलीचं लग्न झालं तर मी या वर्षी सत्यनारायण घाले. मूर्ख आहात तुम्ही, सत्यनारायण काहीच करायला येत नाही. 5 दिवसाचा गणपती ठेवेन मी घरामध्ये, माझं हे करू दे, माझ्या नवऱ्याला प्रमोशन मिळू दे, अजिबात नाही. सावरकर या सगळ्या कर्मकांडांच्या विरोधात सातत्याने समाजाला जागृत करण्याचं काम करत होते. कुठलाही देव 33 कोटी देवांपैकी कोणी येत नाही तुमचं भलं करण्यासाठी, तो फक्त एक विश्वास आहे.
सगळं देवावर टाकायचं आणि घरात बसायचं असं होत नाही. सावरकर म्हणायचे तुम्ही तुम्ही जोपर्यंत हात पाय हलवत नाही, तुम्ही स्वतःच काम स्वतःच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लढायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुमचं काहीच होणार नाही. तुम्हालाच कष्ट करायचे, तुम्हालाच हात पाय हलवायचे. म्हणून आता अगदी शेवटचे बघितले आपण वामनराव पै त्यांचं ब्रीद वाक्य होतं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हेच 125 वर्षापूर्वी सावरकरांनी सांगून ठेवलं. काय दूरदृष्टी असेल बरं हो, किती दूरदृष्टी. दूरदृष्टीचा अत्युत्कृष्ट नमुना म्हणजे 1937 साल 1910 साली सावरकरांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 11 वर्ष अंदमानची शिक्षा भोगली, मग 2.5 वर्ष रत्नागिरीची कोठडी, त्याच्यानंतरची 13 वर्ष अशी 1927 वर्ष म्हणजे 1910 ते 1937 27 वर्षांनंतर सगळे निर्बंध उठले. सावरकर खऱ्या अर्थाने मुक्त झाले आणि आता पुन्हा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते उडी मारणार, पुन्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढायला सिद्ध होणार. पण 37 सालचा काळ असा होता की संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या चळवळीने भारून गेलेला होता आणि राष्ट्रीय काँग्रेस नावाचा एक पक्ष एक संघटना उभी राहिलेली होती देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि त्याचं नेतृत्व मोहनदास करमचंद गांधी करत होते. आणि मोहनदास करमचंद गांधींनी सत्य अहिंसेचा पुकारा केलेला होता आणि हिंदी राष्ट्रवाद राष्ट्रीय काँग्रेसला स्वीकारायला भाग पाडलेलं होतं. हिंदी राष्ट्रवाद. आता याच्या मागची कारणं शांतपणे समजून घेण्याची गरज आहे. तर सावरकरांचं महत्व कळतं. मगाशीच म्हटलं मी रेल्वेची रूळ असतात माहिती, दोन मुंबईकडनं निघालेले दोन्ही रूळ येतात मडगावला एकाच दिशेने येतात, पण ते दोन रूळ समांतर अंतरानेच चालत राहतात, ते कधीच एकत्र होत नाहीत. असे गांधी आणि सावरकर होते. उद्दिष्ट एक स्वातंत्र्य मिळवून देणं, पण एक जण अहिंसा हा शस्त्र मानणार आणि एक खऱ्या शस्त्रावर विश्वास असलेला. अहिंसा हे शस्त्र मानणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जाऊन गेल्या 66 वर्षांमध्ये या देशाचं काय झालं हे आपण सर्वांनी बघितलं. धर्मशाळा झाली या देशाची. 66 वर्षात इतिहासामध्ये एकच शिकवलं गेलं की ह्या देशाला स्वातंत्र्य रक्त न सांडता मिळालं. असं होत नाही, रक्त न सांडता स्वातंत्र्य कधीच मिळत नाही. छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला, भारत पाकिस्तानची मॅच चालू होती, त्या मॅचमध्ये पाकिस्तानची पहिली बॅटिंग झाली 227 रन जिंकायला उद्दिष्ट ठेवलं भारतासमोर. मग भारतीय खेळाडू खेळायला आले, मग खेळत 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 200 रनापर्यंत पोचले. अजून 27 रन बाकी आहे. आता उरल्या शेवटच्या 2 ओव्हर फक्त 27 रन काढायचे. मग युवराज सिंग आला 2 ओव्हरमध्ये, आता काही खेळला तो, षटकार चौकार त्याने मारले, 27 रन केल्या. विजयी फटका मारला, त्याला डोक्यावर घेतलं सगळ्यांनी आणि तो जिंकला. त्यांनी भारताला जिंकून दिलं म्हणून वर्तमानपत्रात ते मथळे लिहून आले. पण हे सगळं करत असताना युवराज सिंगने फक्त 27 रन काढले 227 मधल्या. त्याच्या आधी 200 रन काढणारे दुसरे कोणीतरी होते. पहिल्या 32 ओव्हर शांतपणे खेळपट्टीवर शांतपणे टिकून राहणारा राहुल द्रविड आणि त्याने मारलेल्या 122 रनची खेळी आपण विसरू शकत नाही. त्याचं क्रेडिट आपण काढून घेऊ शकत नाही. कोणीतरी पहिली रन काढली, कोणीतरी त्याला दुसरी रनची जोड दिली, कोणीतरी तिसऱ्या रनची भर घातली, म्हणून 200 पर्यंत आल्या, म्हणून शेवटी 27 रन शिल्लक राहिल्या, म्हणून युवराज सिंगने त्या 27 काढल्या आणि म्हणून देशाला मॅच जिंकून दिली. आधी 200 रन जर कोणी काढल्याच नसत्या, 122 रनची मॅरेथॉन खेळी 32 ओव्हर खेळपट्टीवर टिकून राहुल द्रविड खेळलाच नसता, तर फक्त 27 रन काढून मॅच जिंकू शकला असता का युवराज सिंग? नसता. बरोबर भारतीय स्वातंत्र्याचं असंच झालं. एक ब्रिटिश नावाचा महावृक्ष या देशामध्ये 150 वर्ष रुजला होता. पाळ्यामुळे इतकी रुजली त्या वृक्षाचा बुंधा जवळजवळ अख्खं कोंडा शहर व्यापून टाकेल एवढा मोठा वृक्ष, एवढा मोठा त्याचा बुंधा ब्रिटिश नावाचा वृक्ष फोफावला.
मग कुठेतरी 1830 साली ताट्या टोपे नावाचा माणूस उभा राहिला. त्याला वाटलं जोपर्यंत हा वृक्ष इथून हल्ला जात नाही, हा वृक्ष इथून पूर्णपणे मुळा सकट उपटून काढला जात नाही, पडत नाही, तोपर्यंत या भूमीचं काही खरं नाही, तोपर्यंत या भूमीवर राहणाऱ्या लोकांचंही काही खरं नाही. कारण वृक्ष आपल्या सगळ्या प्रगतीच्या आड येतोय. या वृक्षामुळे प्रत्येक ठिकाणी अडथळा निर्माण होतोय. हा वृक्ष संपला पाहिजे, हा वृक्ष उडवून कापून काढला पाहिजे. मग काय करावं? सगळ्यांना सांगून बघितलं, कोणी ऐकायला तयार नाही. मग तात्या टोपे म्हणाले ठीक आहे, मी एकटाच अकेला चलो रे, म्हणून त्यांनी स्वतःच्या खिशातली एक चाचणी काढली आणि त्या वृक्षावर रेघोट्या मारायला सुरुवात केली. आजूबाजूची माणसं चालत जाताना तात्या टोपेंकडे बघून म्हणायचे, काय तात्या काय करताय? काय नाही, वृक्ष पाडतोय. हा वृक्ष एकटे पाडताय? हा. शस्त्र कुठं आहे? काय म्हणाले, चाचणी आहे ना माझ्याकडे. मग रेघोट्या मारून हा वृक्ष पडणार? मग हसायची सगळी माणसं. तेव्हा तात्या उत्तर द्यायचे, हो आज मला माहितीये हे चाचणीने वृक्ष पडणार नाही, पण माझ्याकडे चाचणीच नावाचं शस्त्र आहे, मी काय करू. मला एवढी माहितीये की तात्या टोपे संपणार आहे, तात्या टोपेचा मुलगा संपणार आहे, त्याचा नातू संपणार आहे, पणतू संपणार आहे, माझ्या पुढच्या 15 पिढ्या कदाचित चाचणी मारत 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 वृक्ष पोखरायचं काम करतील. 15 पिढ्यांना वृक्ष उन्मळून पडल्याचं सुख अनुभवता येणार नाही, पण माझ्या 16व्या पिढीत जो माझा मुलगा टोपे नावाच्या फॅमिलीमध्ये जन्मले त्याला मात्र हे वृक्ष पडल्याचं समाधान मिळणार आहे. आणि ते 16व्या पिढीतल्या माझ्या मुलाला, माझ्या पुढच्या पिढीतल्या माझ्या मुलाला ते समाधान मिळण्यासाठी 15 पिढ्या आधीपासून मला हे कार्य करायलाच हवं. आणि हे पटल्यामुळे मग झाशीची राणी आली. ती म्हणाली, तात्या तुम्ही एकटे नाही, मी पण आहे, माझ्याकडे चाकू आहे. मग तिने चाकू घेऊन रेघोट्या मारायला सुरुवात केली. हे दोघांना बघून वासुदेव बोलवंत फडके आले. ते म्हणाले, अरे काय करताय? हा वृक्ष पाडायचा? हो म्हणाले, मलाही पटतंय ते, मग मी पण येतो ना तुमच्या बरोबर, माझ्याकडे तुमच्यापेक्षा जरा जास्त मोठं शस्त्र आहे, कुऱ्हाड आहे म्हणाला. मग कुऱ्हाड मारायला सुरुवात केली. मग हळूहळू ते लोण विकत गेलं आणि 1830 पासून 1920 पर्यंत इतक्या लोकांनी आपल्या हातामधल्या चाचणीपासून, ब्लेडपासून, कुऱ्हाडीपासून, तलवारीपासून जे जे शस्त्र मिळेल त्या शस्त्राने त्या वृक्षावरती रेघोट्या मारून त्याला पोखरायला सुरुवात केली. इतका पोखरला की आता शस्त्राविना तो ढकलून पडू शकेल. बरोबर त्यावेळेला गांधी आले आणि त्यांनी येऊन काम काय केलं? फक्त ढकलण्याचं काम केलं. वृक्ष उन्मळून पडला आणि म्हणाले, बघा हातात शस्त्र न घेता मी वृक्ष पाडून टाकला. अरे असं होत नाही, असं होत नाही. त्यांनी ढकलण्याचं काम केलं, त्यांनी त्यांचा खारीचा वाटा उचलला, पण तो खारीचाच वाटा आहे, सिंहाचा नाहीये. हजारो तरुण, हजारो क्रांतिकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्याच्या घोमामध्ये आपल्या बळी दिल्यात, आपल्या संविधान सोडल्यात ना, म्हणून शेवटी देश 47 साली स्वतंत्र झालाय. अत्यंत घाणेरडा आणि खोटा इतिहास या देशामध्ये शिकवला जातो. मॅकॉले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी 1830 साली संपूर्ण भारत देशावरती, संपूर्ण भारतवर्षावरती साम्राज्य आल्यानंतर ब्रिटिशांनी पाठवला, आता या देशावर आपल्याला राज्य करायचं आहे, म्हणजे देशामध्ये काही सोयी सुविधा करायलाच लागणार, कारण त्या आपल्या सोयीच्या आहे. रेल्वे काही तुमच्यासाठी नाही चालू केली, त्यांनी त्यांच्यासाठी चालू केली. त्यांना नको मद्रासवरून मुंबईला जाणार कसा ब्रिटिश अधिकारी? त्या घोड्यावरून जाणार प्रत्येक वेळेला शक्य नाही, म्हणून रेल्वे चालू केली. दाखवलं काय तुमच्यासाठी रेल्वे चालू? मूर्ख आहात का तुम्ही? रस्ते बांधले कोणासाठी? बांधले स्वतःसाठी बांधले. त्यांच्या मोटारकडे धावायच्या होत्या, त्यांना इथे राज्य करायचं होतं, म्हणून मॅकॉलेला पाठवलं, जा बाबा भारतवर्ष फिरून ये, 2 वर्ष फिरून ये आणि सांग अशा कुठल्या पद्धतीचं शिक्षण या देशाला दिलं पाहिजे, पुढच्या पिढ्यांना दिलं पाहिजे, जेणेकरून आपण वर्षानुवर्ष हजारो वर्ष देशावर राज्य करू शकू. मग मॅकॉले आला, त्याने संपूर्ण भारतभर 2.5 वर्ष तो फिरला, समजून घेतला देश कसा आहे, समजून घेतल्या देशातली माणसं कशी आहेत, बोलला सगळ्यांशी. आणि मग 1832 जुलैच्या महिन्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषणासाठी उभा राहिला मॅकॉले. फार महत्वाचं आहे. आज देशाची जी भयानक अवस्था आहे त्याला 1832 सालचं मॅकॉलेचं भाषण कारणीभूत आहे. तो म्हणाला, या देशावर राज्य करणं म्हटलं तर भयंकर अवघड आहे आणि म्हटलं तर खूप सोपं आहे. भयंकर अवघड अशासाठी आहे की या देशामध्ये शूर वीरांचा हवा तेवढा साठा आहे.
या देशाला शूरवीरांचा फार मोठा इतिहास आहे. या देशावर ही हिंदू माणसं आहेत जी स्वतः कधीच हातात शस्त्र घेत नाहीत, पण कोणी आक्रमण करायला आलं तर त्यांना परतवून लावल्याशिवाय ते थांबत नाहीत. या देशामध्ये आर्य चाणक्य सारखी माणसं जन्माला आले. या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक महायोद्धा जन्माला आला आहे. या देशातले करोडो माणसं ज्या श्रीकृष्णाची लिहिलेली गीता धर्मग्रंथ मानतात, त्या श्रीकृष्णाने या देशातल्या माणसांना लढायला शिकवलंय. स्वजातीय लोकांच्या विरोधात लढायला शिकवलंय. स्वतःच्या काका विरोधात पण अर्जुनाला लढायला शिकवणारा श्रीकृष्ण या भारतीयांचा देव आहे. तिथे राम जन्माला आला, त्याने राम राज्य करून दाखवलं. तिथे रावणासारख्या महाबलाढ्याच्या राक्षसाला ठार मारण्याचं कर्तृत्व करून दाखवलंय. 4 लाख सैन्याच्या समोर फक्त 40,000 मावळ्यांना घेऊन अफजल खानाचा वध करणारा शिवाजी याच मातीत जन्माला आलाय. इथं महाराणा प्रताप जन्माला आलाय, ते वासुदेव बळवंत फडके जन्माला आलाय. अशा ह्या भारतावर राज्य करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट करायला पाहिजे, ज्या आपण शाळा सुरू करू त्या शाळांमधनं या देशाचा खरा इतिहास दूर ढकलला पाहिजे. आणि या देशातल्या तरुण पिढ्यांना, पुढच्या सगळ्या पिढ्यांना 1932 पासून ज्या शाळेमध्ये मुलं शिकतील त्या सगळ्या शाळांमधल्या मुलांना या देशाच्या इतिहासापासून आधी लांब ठेवायला पाहिजे. दुसरी महान माणसं या देशात जन्माला आली म्हणजे ते 4 ऋषी ज्यांनी 4 वेदांची स्थापना केली. वेद हे या देशाचं फार मोठे ताकद आहे. आणि सगळे वेद, सगळी पुराणं ही सगळी संस्कृत भाषेत लिहिली आहेत. म्हणून या देशातल्या मुलांना, पुढच्या पिढ्यांना संस्कृत भाषाच जर आपण शिकवली नाही तर आपोआप ही माणसं यांच्या वेदांपासून लांब जातील. यांच्या वेदांपासून, यांच्या संस्कारांपासून, यांच्या संस्कृतीपासून, यांच्या शौर्याच्या इतिहासापासून यांच्या पुढच्या पिढ्या लांब लांब गेल्या. आणि इंग्रजी हीच या जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे असं यांच्यावर जर आपण लादलं, यांना तसंच जर शिकवलं, तसे संस्कार केले, तर मग 1832 साली शाळा सुरू झाल्यानंतर जी पहिली मुलं 11 वर्ष शिकल्यानंतर जी बाहेर पडतील, म्हणजे 1843 साली जी पहिली पिढी बाहेर पडेल ती पूर्णपणे इंग्रजळलेली असेल. आणि आता जे तिथे आहेत, जिवंत आहेत, म्हातारे लोक आहेत, ज्यांना वेद माहिती आहे, ज्यांना वेद वाचता येतात, ती अजून 25 वर्षानंतर सगळी मेलेली असतील. नॅचरली डेथ, म्हातारी होऊन मरणारी पिढी. म्हणजे साधारण 1850 नंतर आपल्याला राज्य करणं अत्यंत सोपंच आहे. आणि मग तशा पद्धतीच्या ब्रिटिश शाळा सुरू झाल्या. आणि या देशाच्या शौर्याच्या इतिहासापासून या देशातल्या पिढ्यांना लांब ठेवलं. संस्कृत भाषा पूर्णपणे काढून टाकण्यात आली. इंग्रजी हीच सर्वश्रेष्ठ भाषा आहे असं इथं शिकवण्यात आलं. आणि मग असा एक विचित्र समाज, अशा विचित्र पिढ्या निर्माण झाल्या की 1857चा स्वातंत्र्य समर हे चिरडून टाकण्याला ब्रिटिशांना सहज शक्य झालं. कारण पूर्ण सामर्थ्यानिशी हे लढलंच गेलं नाही. कारण अर्धा जो भाग होता ज्यांना स्वातंत्र्याचा, शौर्याचा इतिहास माहित होता, तेवढीच माणसं लढली. पुढच्या ज्या पिढ्या जन्माला आल्या होत्या, ज्या ब्रिटिशांच्या शाळेत शिकून तरुण झाले, शिकलेली जी तरुण पिढी होती, त्यांना ब्रिटिश हेच ग्रेट वाटायला लागले होते. इंग्रजी हीच सर्वश्रेष्ठ भाषा वाटायला लागली होती. ब्रिटिशांची संस्कृती हीच सर्वश्रेष्ठ संस्कृती वाटायला लागली होती. त्यामुळे त्या अख्ख्याच्या अख्ख्या अर्ध्या लोकांनी या 1857च्या स्वातंत्र्य समराला साथ देण्याचं नाकारलं. आणि शेवटी ब्रिटिशांना हे स्वातंत्र्य समर चिरडून टाकणं सहज शक्य झालं. आणि ते चिरडून टाकल्यानंतर 1857च्या नंतर पुन्हा सावरकर नावाचा प्राणी जन्माला येईपर्यंत एवढं मोठी क्रांती, एवढं मोठं युद्ध स्वातंत्र्याचं पुन्हा या देशात कधी झालं नाही. जेता नावाच्या सिनेमामध्ये मध्यंतरी मी काम केलं, तो कदाचित स्टार प्रभावर आपण कोणी बघितला असेल मला माहित नाही. रमेश देव प्रोडक्शनचा एक चित्रपट होता, त्यात मी एक समाज सेवकाची भूमिका केली होती. आणि आमच्या आदिवासी पाड्यामध्ये एक इन्स्पेक्टर येतात, त्यांना मी चित्रपटामध्ये एक वाक्य होतं माझ्या तोंडी, फार समर्पक वाक्य आमच्या लेखकांनी लिहिलेलं होतं. ते वाक्य असं होतं, मी त्या इन्स्पेक्टरला म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र नाही झाला, फक्त सरकारच्या चामडीचा रंग बदलला.
नीतीतीच घोडा घोडा तुमच्यामध्ये मारामारी करत राहा, जातीवातीचं राजकारण करत राहा, भांडण करत राहा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करा आणि स्वतः सुखान राज्य करा. हीच ब्रिटिशांची नीती नंतर नेहरू पिलावळीनं चालू ठेवली. जगामध्ये कुठलाही देश निधर्मी नाही, कुठलाही नाही. ख्रिश्चन कंट्रीज आहेत किंवा मुस्लिम कंट्रीज आहेत. ज्या देशामध्ये सर्व बहुसंख्य जो समाज असतो त्याच धर्माचं ते राष्ट्र असायला हवं. 80-90% हिंदूंचं हे राष्ट्र आहे. बहुसंख्य हिंदू राहतात इथे. 90% महाहिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र म्हणूनच घोषित व्हायला हवं होतं. पण जो पहिला पंतप्रधान म्हणतो बाय ऍक्सिडेंटली आय एम इंडियन, तो हिंदू राष्ट्र कसं स्थापन करेल? आणि त्याने निधर्मी राष्ट्राची घोषणा केली आणि या देशाचा सत्यानाश करायला सुरुवात केली. आणि त्याच हिंदू राष्ट्रासाठी सावरकर आयुष्यभर लढले. मग आता मूळ मुद्द्यावर येतो मी. 37 साल सगळे निर्बंध उठले सावरकरांवरते. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याची लहर पेटलेली होती. सगळी मुलं स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेत होती आणि महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी या देशाचं नेतृत्व करत होते. बरं, मोहनदास करमचंद गांधींचा छोटा इतिहास परत समजून घेण्याची गरज आहे, त्यांची मानसिकता समजून घेण्याची गरज आहे. तर सावरकरांची मानसिकतेतलं वेगळे पण आपल्या लक्षात येतं. पर्याय त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये यशस्वी होऊन गांधी परत आले असं कसं बोलू शकतात? बरं, काळ्या गोऱ्याची लढाई जर यशस्वी एक वेळ मान्य करून चालू चला आपण, हा खरा आहे इतिहास. गांधीजी तिथे यशस्वी ठरले. त्यांनी काळ्या लोकांना गोऱ्या लोकांचे हक्क आणि अधिकार मिळवून दिले. ती लढाई तिथे यशस्वी झाली. तिथल्या सरकारने झुकले गांधींच्या आंदोलनासमोर आणि त्या दिवसापासून आफ्रिकेमध्ये सगळ्या काळ्या लोकांना गोऱ्या लोकांसारखे समान हक्क मिळाले. हे आपण जर गृहित धरलं तर मग नंतर 27 वर्ष त्याच काळ्या गोऱ्याच्या लढाईसाठी नेल्सन मंडेलाला काय कुत्र चावलं होतं? त्याच्यासाठी पुन्हा लढायला 27 वर्ष शिक्षा भोगली त्या माणसाने. कुठली लढाई लढला तो? हीच लढाई लढला, हीच लढाई लढलाय. अहो, हे जर यशस्वी झाले असते तर एवढे साधे तर्क आपण चालवत नाही. बुद्धिमान माणसं आहोत आपण. राष्ट्रपिता महात्मा गांधी कसं काय बोलू शकतो? याच भारत मातेतून जन्माला आलेला मुलगा तिथलाच बाप कसा? आणि मग आई कोण आहे? मग काय बोलतो आपण? अरे काय विचार तरी करा. विचारच करत नाही. 125 करोड माणसं आहेत ही. विचारच करत नाही. विचार करायला वेळच नाही आपल्याकडे. आपल्याकडे मुळात देश ह्या संकल्पनेसाठीच 24 तासातली 24 मिनिटं आणि 24 सेकंद सुद्धा नाही आहेत आपल्याकडे. आपला प्रत्येक मिनिट आणि मिनिट हे फक्त माझ्या आयुष्यात पैसा, बँक बॅलन्स कसा वाढेल, कशी प्रॉपर्टी होईल, गोव्यामध्ये एक बंगला, तिकडे कोल्हापुरात एक बंगला, कशी 2 फार्म हाऊस, आणि श्रीमंत कसा होईल. प्रत्येक 125 करोड मधल्या 1-5% अपवाद सोडला तर 95% लोकांचं उद्दिष्ट आयुष्य जगण्याचं फक्त पैसा, प्रॉपर्टी आणि दागिने ह्याच्या पलीकडे उद्दिष्टच नाही. स्वतःला एकदा विचारून बघा मनाला की खरंच आपण कशासाठी जगतोय. खरंच आपण आतापर्यंत जे आयुष्य जगलो त्याच्यामध्ये समाजासाठी आपण काय कॉन्ट्रीब्युशन दिलं? भारत माता की जय असं आपण म्हणतो राष्ट्रगीत संपल्यावर. पण त्या माता की जय त्या मातेसाठी आपण खरंच काय करतो का? मुलगा म्हणून, तिचा पुत्र म्हणून खरंच आपलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे का तिच्यासाठी? तर नाही. काही नाही, काही करत नाही. आयुष्याचं एम ते शिक्षणच तसं दिलं आपल्याला. ज्युनियर केजी मध्येच 20,000 देऊन ऍडमिशन देतात ना, तेव्हाच मुलाला सांगित 10 वेळा सांगितलं बघा 20,000 भरले ऍडमिशनसाठी पहिले का ते शिकून ते पहिले कमावायचे तुला, तर त्याचं पहिलं ज्युनियर केजीतल्या पोराच्या डोक्यात जातं आयला ते 20,000 कमवायचे मला. मग 5वीत जाताना, हायस्कूलमध्ये जाताना, प्रायमरी स्कूलमधनं हायस्कूलमध्ये परत सांगतात वडील हे आता इथे 40,000 भरले, म्हणजे किती 65 झाले. मग एसएससी नंतर 11वीत जाताना 1.5 लाख भरले. मग इंजिनिअरिंगला त्याला ऍडमिशन घेताना 5 लाख भरले. त्याची अमाऊंट इतकी 8.5 लाखाची होते. तो नोकरीला लागल्यावर पहिला 8.5 लाख कसे 2 महिन्यात कमवता येईल त्याच्याकडे तो भ्रष्टाचार करायला सुरुवात करतो. काय शिक्षणाचं टार्गेट काय आहे? शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे? तर फक्त पैसा. सावरकर एका ठिकाणी म्हणायचे
जो देश समृद्ध व्हायचा असेल तर समृद्ध देशामध्ये दोन घटक हे समृद्ध झाल्याशिवाय देश कधीच समृद्ध होत नाही, सशक्त होत नाही, बलवान होत नाही. त्यातला पहिला घटक म्हणजे संरक्षण व्यवस्थेचं काम करणारी माणसं, त्यांना अप्रतिम असा पगार मिळाला पाहिजे. म्हणजे मिलिटरीमध्ये सीमारेषेवर लढणारे जवान, त्यांना इतका भरभरून पगार दिला पाहिजे, इतक्या सोयी सुविधा त्यांना दिल्या पाहिजेत. वर्षाला 20-22-25 लाखाचं पॅकेज त्यांना मिळालं पाहिजे. तर प्रत्येक 11वी-12वीतल्या मुलाला सुद्धा 100 निदान 10 मुलांना तरी वाटेल की आयुष्यामध्ये आपण पण मिलिटरीत जावं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या सीमेवर लढण्यासाठी मिलिटरीमध्ये भरती व्हावं. गेल्या 10-15 वर्षामध्ये मिलिटरीमध्ये भरती होण्याची संख्या इतकी घटली आहे की प्रॉब्लेमच आहे आपल्याकडे. आता लढायला माणसं नाहीत अशी अवस्था आहे देशाच्या समोर. पण कारगिल युद्धामध्ये जो हात गमावलाय, कमरेखालच्या 10 गोळ्या कमरेखाली लागल्यामुळे जो लुळा झालाय, त्याला सरकारकडनं फक्त 15,000 रुपयाची पेन्शन दिलं जातं का? 15,000 काय होणार त्या माणसाचं? का नाही देत त्याला 50,000 रुपयाची पेन्शन? का? कोणासाठी लढला तो? स्वतःसाठी लढला, देशासाठी लढला ना तो. तिथे लढतो म्हणून आपण इतके सुखेने आयुष्य जगतोय, सुरक्षित आयुष्य जगतोय. त्या जवानांना सगळ्यात या देशात सर्वात जास्त पगार असायला पाहिजे. हे सावरकरांचे विचार होते. ते पाळले, सावरकर अंमलात आणले नाहीत ना की त्याचे परिणाम किती भीषण होतात हे 66 वर्ष आपण अनुभवतोय. दुसरा अत्यंत महत्वाचा घटक सावरकर बोलत होते तो म्हणजे या देशातला शिक्षकी पेशा. या देशातल्या शिक्षकांच्या समोर जोपर्यंत 25-30 लाखाचं वर्षाचं पॅकेज ठेवलं जात नाही तोपर्यंत गेल्या 15-20 वर्षामध्ये 10वी-12वीच्या बोर्डात आलेला एकही मुलगा असं म्हणताना मी बघितलेलं नाही की पुढे जाऊन तुला काय व्हायचंय तर मला शिक्षक व्हायचंय, मला प्राध्यापक व्हायचंय, मला हा विषय मुलांसमोर शिकवायचा आहे. एकही मुलगा नाही हो, एकही नाही. एवढा 125 करोड भारतामध्ये किती मुलं 10वीला बसत असतील दरवर्षी, किती मुलं 12वीला बसत असतील, करोडो मुलं बसत असतील, एकही मुलगा असं बोलत नाही. बोर्डात आलेला 90%, 80%, 85%च्या पुढे मार्क मिळालेला एकाही मुलाचं उद्दिष्ट नाही मी मिलिटरीत जाईन, कुणी बोलत नाही मी शिक्षक होईन, कुणी बोलत नाही. कारण तिथे पगार नाहीये, तिथे पॅकेज नाहीये. आणि आमचे सगळं उद्दिष्ट हे पॅकेजवर असतं. ते काउन्सिलिंग करतात ना हल्ली सगळ्या चॅनलवरनं, वर्तमानपत्रातनं, शाळा शाळांमधनं, असे सगळ्या विद्यार्थ्यांसमोर ती काउन्सिलर सुद्धा चालले. ते एकच गोष्ट शिकवतात, बघा तुम्ही ह्या मार्गाने 362 मार्ग एसएससी नंतर ते 362 मार्गामध्ये फक्त पैसे कुठल्या मार्गात किती मिळतात एवढंच सांगतात. त्या देशासाठी लढण्याचा एक मार्ग आहे, देश समृद्ध करण्यासाठी त्याग करण्याचा एक मार्ग आहे. 2 वेळेचं जेवण, एक निवारा नक्की मिळेल, पण बाकी सगळं आयुष्य देशासाठी काढा असा एक मार्ग आहे. असं काहीच नसतं. इकडे जाऊ नका, ह्या इकडे जर साईडला गेला तर त्या साईडला फार पैसे मिळत नाही. महिन्याला 50-60 हजार कमवाल, मग तिकडे जाऊ नका. मग तिकडे गेला, आयटी इंडस्ट्रीमध्ये गेला तर आज तुम्हाला जवळजवळ महिन्याला 1.5-2 लाख रुपये मिळतात. हे एकच उद्दिष्ट आमच्या समोर ठेवलेलं आहे. देशभक्ती, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा हे चॅप्टरच नाही. 1वी ते 10वी, 12वी आणि नंतरच्या ग्रॅज्युएशन पर्यंत हा सब्जेक्टच गाळून टाकलेला आहे. शिकवलं काय होतं? इतिहास. काय शिकवतात? इतिहास. दुसऱ्या महायुद्धाची कारणं. जर्मनीने जपानला कधी मदत केली? 13 फेब्रुवारी जर्मनी जपान 13 फेब्रुवारी असं पूर्ण पाठ करतो. कसं त्याला आपलं वाटणार? ते त्या सनावळीमध्ये अडकून पडली पोरं. तर इतिहास हा अत्यंत रटाळ कंटाळवाणा विषय झाला. सावरकर म्हणतात जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आपण इतिहास विसरलो आणि टप्प्याटप्प्यावर आपला भूगोल बिघडत गेला. त्याच्या www.akhandbharat.com नावाची वेबसाईट क्लिक करा. सतत मोबाईलमध्ये तुमच्या नेट चालू आहे मला माहिती आहे. व्हॉट्सअपवर सतत चॅटिंग करता. आता माझे अनेकांनी फोटो काढून पाठवले असतील लगेच दिवसभरात. असलं काहीतरी करण्यापेक्षा एकदा त्या नेटवर जा. www.akhandbharat.com नावाची वेबसाईट क्लिक करा आणि मग बघा भारतवर्ष म्हणून जे म्हटलं जायचं ते केवढं विशाल होतं. 70 दशलक्ष स्क्वेअर मीटर, अख्ख्या युरोप खंडाचा 50% भाग म्हणजे एक भारत देश होता. आज किती राहिलं? 33 दशलक्ष स्क्वेअर मीटर. 50% पेक्षा कमी राहिला शिल्लक. असा एक विचित्र आकाराचा भारत देश शिल्लक राहिला.
कुठल्या वर्षी कोणाच्या युद्धात कुठला भारताचा लटका तोडून निघाला ते सगळं डिटेल मध्ये तुम्हाला एन्सायक्लोपीडियामध्ये साईटवर बघायला मिळेल. अफगाणिस्तान कसा गेला, गंधार कसा गेला, पाकिस्तान कधी गेला, बांगलादेश कधी गेला, श्रीलंका कधी गेलं, कधी हे गेलं, कधी तिबेट गेलं, कधी भूतान गेला, कधी हे गेले, हे सगळे आपले होते. आश्चर्य वाटतं आपल्याला, एवढा प्रचंड भारतवर्ष होते. आता जे शिल्लक राहिलं, आता ते सगळं परत आणणं तर शक्य नाही प्रॅक्टिकली विचार केला तर, पण जो काही भारत शिल्लक राहिला, जी काही भारत मातेची अवस्था, जे काही अवयव आता शिल्लक राहिले, ते अवयव मात्र आता सुदृढ बनवण्याचं काम ते 125 करोड भारतीयांचं आहे. त्यासाठीची ही सगळी धडपड आहे. आता हातावर हात ठेवून बसू नका. ते राज्यकर्ते काही करत नाही, नालायकच झाले सगळे खासदार आमदार, असं नाही. खासदार किती आहेत माहितीये? 125 करोड भारतीयांचे देश चालवण्यासाठी लोकसभेमध्ये किती खासदार बसतात? 1000 सुद्धा नाही, फक्त 543. 543 माणसं हा देश चालवतात, आणि 543 माणसं 125 करोड भारतीयांना जर मूर्ख बनवत असतील तर आपण 125 करोड भारतीय मूर्ख बनण्याच्याच लायकीचे आहोत. आणि जर तुम्ही लायकीचे नसाल, माझ्या या वाक्याला तुमचा विरोध असेल, तर मग ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला भारत मातेसाठी आता काहीतरी करावं लागेल. 24 तासाच्या दिवसातला 24 मिनिट मी भारत देशाला देईन, असं इथून जाताना आपण आज ठरवूया. सावरकर 83 वर्षाच्या आयुष्यातली 83 च्या 83 वर्ष जर भारत मातेला समर्पित करत असतील, त्यांना मी दिवसातली 24 मिनिटं नाही का देऊ शकत? म्हणजे नेमकं काय करायचं हा परत प्रश्न उभा राहतो, नाही का? खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या, इतक्या गोष्टी आहेत देशासाठी करण्यासारख्या, इतक्या गोष्टी. अगदी साधी गोष्ट म्हणजे तुम्ही आता जिथे नोकरी करत असाल तिथं त्या संघटनेमध्ये, त्या संस्थेमध्ये, त्या बँकेमध्ये, सचिवालयामध्ये, नगरपालिकेमध्ये, एखाद्या दुकानामध्ये, एखाद्या मॉलमध्ये, जिथं जिथं तुम्ही नोकरी करत असाल, ते नोकरदार वर्ग असेल, जे व्यापारी असतील, जे व्यापार करत असतील, दुकानं चालवत असतील, काही व्यवसाय करत असतील, त्या सगळ्यांनी आजपासून अशी शपथ घेऊया सावरकरांच्या पोटासमोर की भारत मातेचा सुपुत्र म्हणून मी माझा व्यवसाय करताना आणि माझी नोकरी करताना एकही रुपयाचा घोटाळा करणार नाही. अत्यंत सचोटीने प्रामाणिकपणेच मी धंदा करेन, भले माझा प्रॉफिट मार्जिन फार कमी असलं तरी चालेल. 20 रुपये मुद्दल आणि 25 रुपये मला मिळाले, फक्त 5 रुपयाचाच प्रॉफिट झाला तरी चालेल, पण तो 5 रुपयाचा प्रॉफिट मी अत्यंत स्वाभिमानाने ताठमानेने घरात घेऊन येईन. कष्टाचे कमवलेले पैशातून माझ्या पोरांना जेवायला घालेन. कुणाची हाय आणि कुणाचे शाप न घेतलेला पैसा मी घरात आणेन. एवढा साधा मार्ग आहे. दुसरा अत्यंत जगण्याचा सोपा मार्ग म्हणजे 83 वर्ष हा माणूस कधीही खोटं बोलला नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी सावरकर म्हणायचे 99.99% माणसं माझ्या विरोधात गेली. मी एकटा पडलो, संपूर्ण भारतीयांनी मला वाईट टाकलं, तरी सुद्धा न घाबरता मी फक्त देशाच्या हिताचं भल्याचं जे असेल तेच बोलेन. थांबला नाही माणूस, करून दाखवण्याची वेळ आली 37 साली. सगळी माणसं गांधींच्या मागे धावत होती. गांधींनी हिंदी राष्ट्रवादाचा पुकारा केला होता आणि सावरकरांना बरोबर माहित होतं की हा हिंदी राष्ट्रवाद या देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सावरकरांना हिंदू राष्ट्रवाद या देशात आणायचा होता. आणि सगळ्या देशाला असं वाटत होतं की आता सावरकर सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होतील, गांधींच्या खांद्याला खांदा लावून ते स्वातंत्र्याची लढाई लढतील. पण तसं झालं नाही, कारण ह्या हिंदी राष्ट्रवादाचा पुकारा करणारे, अहिंसेचा पुकारा करणारे गांधी हे सावरकरांना मान्य नव्हते. अहिंसा देशाला, देशातल्या लोकांना, राज्यकर्त्यांना दुबळी बनवते असं स्पष्ट मत होतं. शस्त्रावर विश्वास असणारे राज्यकर्ते असायला हवेत. चीन 19 किलोमीटर आतमध्ये येते, सीमा तोडून 5 दिवस तळ ठोकते, आणि ते नपुंसक सरकार काय करतं? काही नाही, कडक शब्दात इशारा.
66 वर्ष आम्ही याचा रेस देतोय व्हायला. पाकिस्तानचे सैनिक आत येतात, आमची मुंडकी उडवून घेऊन जातात, आम्ही काय करतो? काहीही करत नाही. आम्ही विसरून गेलो आम्हाला श्रीकृष्णाने काय शिकवलं, आम्ही विसरून गेलो आम्हाला रामाने काय शिकवलं, आम्ही विसरून गेलो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलं, महाराणा प्रतापने काय शिकवलं, वासुदेव बळवंत फडक्यांनी काय शिकवलं, भगतसिंगने काय शिकवलं, राजगुरूंनी काय शिकवलं, मोहनदास आपला मदनलाल झिंगरांनी काय शिकवलं, अनंत काळेने काय शिकवलं, आम्ही सगळं विसरलो. आम्हाला इतिहास माहित नाही, आम्हाला इतिहास शिकवला गेला नाही. शौर्याचा इतिहास अत्यंत रंजकतेने शाळेमध्ये जर शिकवायला सुरुवात केली ना तर बघा पोरं इतिहासाच्या धावतील माग. इतका अप्रतिम असा इतिहास आहे या देशाला. सावरकरांच्या आयुष्यातल्या एक एक गोष्टी नसती, एक माणसाची अस्मिता असा हा शब्द आपण अनेक वेळा वापरतो. महाराष्ट्राची अस्मिता, गोव्याची अस्मिता, माणसाची अस्मिता. अस्मिता म्हणजे नेमकं काय आहे ते मगाशी तुमच्या डोळ्यात दिसलं. जेव्हा इंग्लंडमध्ये सावरकरने विचारलं की नाही की सावरकर तुम्ही शेक्सपियर वाचलात का, तेव्हा सावरकर त्याला म्हणाले अरे त्या शेक्सपियरला आधी विचार, त्याने सावरकर वाचलाय का, हे ऐकल्यानंतर जी डोळ्यात चमक निर्माण होते ना त्याला अस्मिता म्हणतात. जेव्हा जॅक्सनचा खून कुणी करायचा अशी चढाओढ लागते तरुण मुलांमध्ये, 17-18-20 वर्षाची पोरं, त्यात एक 16 वर्षाचा मुलगा असतो, तो म्हणतो मी मारणार, माझ्या हातात दिसू द्या, मला अधिकार द्या. मग बाबाराव सावरकर मला थांबा झाला, एक मेणबत्ती ठेवली मध्ये, मेणबत्तीवर प्रत्येकाने असा हात धरायचा ज्योतीवरती, सर्वात जास्त वेळ जो हात धरेल तो जॅक्सनला मारेल. सगळ्या मुलांनी उभे राहिले लाईनीत, प्रत्येक जण हात धरायला, चटका बसला की हात काढून घ्यायचे, पोळला की हात काढून घ्यायचे, भाजला की काढून घ्यायचे. अनंत गांधरीची वेळ आली, त्याने हात धरला, काढलाच नाही, त्याचं रक्त मेणबत्तीवर पडलं आणि मेणबत्ती भिजली. त्याच्या हातात बंदूक दिली, मार तुझंच काम आहे. 17 वर्षी एक मुलगा देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारायचं काम करतो, असं कसं फासावर लटकतो. हसत हसत पोरं आमची फासावर लटकली, हसत हसत आयुष्याचं बलिदान 20-22-23 वर्षी केलेलं आहे. ह्या इतिहास आम्ही शिकवणार कधी? कधी सांगणार आम्ही? आता इतिहासाच्या पुस्तकात म्हणे तेंडुलकर येणार असं ऐकले नाही. अरे देवा, अवघड आहे सगळं. फार अवघड आहे या देशात, फार अवघड आहे मंडळी. फारच चिंतेचा विषय आहे. धर्मशाळा झाली आपली. या मोहनदास करमचंद गांधींनी ना एक अहिंसा नावाची लस शोधून काढली आणि 1920 नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाच्या कुल्ल्यावर पोलिओच्या आधी ही अहिंसेचा लस टोचली. ती अहिंसेच्या पेशी सगळ्या नसानसामध्ये अशा भिंगल्या की 125 करोड भारतीय अहिंसक होता नपुंसक कधी झाले आम्हाला कळत नाही. हिरड्यांचा देश झाला, नपुंसकांचा देश झाला. लढणारे लढतच नाही ते. म्हणजे अमेरिकेतला माणूस इंग्लंडच्या माणसाला म्हणाला येतात अरे मला ना बरेच दिवसात यायला बलात्कार केला नाही यार, मस्त एक रेप करायचा आहे. तर तो म्हणतो इथं नको करू, अमेरिकेत खूप कडक कायदे आहेत, भारतात जाऊन कर, तिथं काहीच होत नाही. एक बॉम्बस्फोट घडवून एक 550 निरपराध माणसांना असं तडफडताना मरताना बघायचंय, इथे नको करू, इथे लगेच पकडला जाशील. आणि जर पाकिस्तानात जाऊन लपून बसला तरी 8-10 वर्षाने अमेरिकन सैनिक तुला शोधून काढेल, तुझ्या घरात तुझा खात्मा केल्याशिवाय थांबणार नाही. कारण अमेरिका सावरकर अंमलात आणते आणि भारत गांधी अंमलात आणतात. सगळे युरोपियन कंट्री सावरकर अंमलात आणतात. मग 37 साली काँग्रेसमध्ये न जाता हिंदू महासभेमध्ये सावरकरांनी पदार्पण केलं आणि हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून कर्णावतीला पहिलं मोठं अधिवेशन झालं. त्याच्यात भाषण करताना संपूर्ण देश ज्या महात्म्याच्या मागे धावत होता त्या प्रवाहाच्या विरोधात जाण्याची हिंमत दाखवली आणि पहिलं 37 साली भाषण करताना सांगितलं की या गांधींचा हिंदी राष्ट्रवाद देशाची तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, मध्ये शब्द लिहून ठेवा. सावरकर म्हणतात मी मांडलेला विचार 30-40-50 वर्षांनंतर समाजापर्यंत पोचतो पटतो, तितकी वर्ष थांबायची आणि वाट बघायची माझी तयारी आहे. पण 38 साली मांडलेला विचार 50 वर्ष नाही, 40 वर्ष नाही, 30 नाही, 20 नाही, फक्त 10 वर्षात खरा ठरला आणि 47 साली देशाचे तुकडे झाले. अनेकांच्या मनात विचार हिंदी राष्ट्रवादात काय प्रॉब्लेम आहे एवढा,
हिंदू राष्ट्रवाद जर अंमलात आणला तर या देशातले 10% अहिंदू या स्वातंत्र्य चळवळीपासून दूर जातील. आणि जर ते 10% सुद्धा जर 90% हिंदूंच्या बरोबर स्वातंत्र्याची लढाई लढायला जर सामील झाले तर देश पटकन स्वतंत्र होईल असा विचार होता गांधींचा. मग ते 10% अहिंदूंना हिंदू राष्ट्रवाद पुकारला तर ते यायला तयार होणार नाही. त्यासाठी मुळात आधी हिंदुइझम समजून घेण्याची गरज आहे. तो आम्ही कधी समजूनच दिला नाही. तर हिंदूला जसा मुसलमान धर्म आहे मग ख्रिश्चन धर्म आहे तसा हिंदू हा एक धर्म आहे अशी तर समजूत आम्ही समाजामध्ये सगळ्यांना करून दिली. सावरकर इथेच परत मोठे ठरतात, इथे परत वेगळे ठरतात. सावरकर हिंदुत्वाची व्याख्या करतात. मुळात हिंदू हा शब्द कुठून आला हे वाचा, वाचा ना एकदा. हिंदुत्व नावाचा सावरकरांचा ग्रंथ वयाच्या 40 वर्षी लिहिला, वाचा एकदा, कळेल तुम्ही हिंदू आहात म्हणजे नेमकं काय आहात, कुठून आलाय हिंदू शब्दाची निर्मिती झाली कुठून, काय हिंदुइझम म्हणजे नेमकी काय भानगड आहे. धर्म आला की धर्माला संस्थापक असतो, धर्माची स्थापना असते. मुसलमान धर्माची स्थापना आहे, संस्थापक आहे. ख्रिश्चन धर्माची स्थापना संस्थापक आहे. शीख धर्माची स्थापना संस्थापक आहे. हिंदू धर्माची स्थापना नाही, संस्थापक नाही. कारण हिंदू अधर्म नाही, हिंदू ही जगण्याची पद्धत आहे. भाषणाच्या अगदी सुरुवातीला मी हिंदू धर्म सांगितला. माणसाने दुसऱ्या माणसाची माणुसकीनं प्रेमानं वागण्याची पद्धत म्हणजे हिंदुइझम, म्हणजे हिंदू संस्कृती. मग हिंदू या शब्दामागे धर्म का लागतो ते पहिल्यांदाच विस्तृत केलं. डॉक्टरला म्हणत नाही आपण हिंदू मुसलमान डॉक्टर. नदीला म्हणत नाही ही नदी हिंदी, नदी मुस्लिम म्हणत नाही. मग सावरकर एका ठिकाणी असं म्हणतात की 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारा समाज, त्या 33 कोटी देवतांमध्ये एक अल्लाह आणि येशूची भर पडली तर आम्हाला काहीच फरक पडत नाही. मग हिंदू असणं म्हणजे काय? जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाशी बसला आणि म्हणाला लढायला दुर्योधनाबरोबर लढणार का माझ्याबरोबर लढणार, तेव्हा श्रीकृष्ण त्याला काय म्हणाला, मी धर्माच्या बाजूने लढेन अधर्माच्या नाही, मी नीतीच्या बाजूने लढेन अनीतीच्या नाही, मी सत्याच्या बाजूने लढेन असत्याच्या नाही. ते सत्य, ती नीती, तो धर्म म्हणजे हिंदुइझम. आम्ही शस्त्र उचलले आणि कोणावर तरी आक्रमण केले, संपूर्ण लाखो वर्षांचा इतिहास काढून बघा, कधीच झालेलं नाही. आपण कोणी आमच्यावर आक्रमण केलं तर आम्ही स्वस्थ बसणारही नाही. इतिहास काढून बघा, प्रत्येक वेळा प्रत्युत्तर चोख दिलेलं आहे. ते प्रत्युत्तर चोख देण्यासाठी आमच्या सगळ्या राजे राजवाड्यांनी हातामध्ये शस्त्र धरलं. आणि ज्या दिवशी शस्त्र धरणं बंद केलं आणि तिथे अहिंसक बनवून टाकलं त्या दिवसापासून या देशाचं वाटोळ व्हायला सुरुवात केली, धर्मशाळा व्हायला सुरुवात केली. सावरकर अंमलात आणल्याशिवाय देशाला पर्याय नाही. फार बरं वाटतंय की इतकी मंडळी आज सावरकर ऐकायला आली आहेत. पावसानेही कृपा केली आहे, कदाचित तो येत असेल पण सावरकर ऐकल्यावर घाबरला असेल. कारण पाण्याशी सावरकरांचा सतत संबंध आला आहे. याच समुद्राच्या पाण्यातून न घाबरता उडी मारून पळून गेला आणि नंतर 11 वर्ष अंदमानमध्ये शिक्षा सुद्धा चारी बाजूने समुद्र असतानाच भोगलेली आहे. हा अद्वितीय माणूस या भूमीमध्ये जन्माला आला, किती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा. 27 वर्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढाई लढली त्याला भारतरत्न पुरस्कार आम्ही जाहीर करत नाही, पण दक्षिण आफ्रिकेसाठी जो नेल्सन मंडेला 27 वर्षच बरोबर शिक्षा भोगतो, त्या देशाचा, त्या लढाईचा, त्या सगळ्या साम्राज्य संघटनेचा, त्या नेल्सन मंडेलाने केलेल्या कार्याचा, भारतातल्या लोकांशी काडीचाही संबंध नाही, त्या नेल्सन मंडेला बोलवून आम्ही भारतरत्न पुरस्कार देतो. पण 27 वर्ष बरोबर नेल्सन मंडेलांच्या तेवढी वर्ष भारतासाठी महाभयानक अशी अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या प्रसंगी मानेवरती कोलू घेऊन बैलासारखं रोज दिवसाला 14 मण तेल काढणाऱ्या, रक्ताच्या उलट्या सहन करणाऱ्या, कृमी पोटातनं बाहेर पडणाऱ्या अशी 11 वर्ष 7x11 दगडी खोलीमध्ये 11 वर्ष आयुष्याची काढणाऱ्या माणसाला मात्र आम्ही मरणोत्तर भारतरत्न द्यावा असं आम्हाला वाटत नाही. सचिन तेंडुलकरला देण्यासाठी कायद्यात बदल करतो आम्ही. भगतसिंगला भारतरत्न द्यावं असं वाटत नाही, कारण तो गांधींच्या मार्गाने गेला नाही.
काय दुर्दैव आहे हो। स्वतंत्र भारतासाठी आयुष्यभर लढला तोच माणूस भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही कारण नसताना महात्मा गांधींच्या हत्येच्या केसमध्ये आरोपी क्रमांक 8 म्हणून त्यांना अडकवलं। पुन्हा एकदा 650 दिवस लाल किल्ल्याच्या कोठडीत डांबून ठेवलं, निर्दोष मुक्तता झाली पूर्णपणे, कारण काही नव्हतंच। याच भारत मातेचा लटका तोडून प्रस्थापित झालेलं एक मुस्लिम राष्ट्र, त्याचा पंतप्रधान लियाकत अली या भारतामध्ये येणार नेहरूच्या निमंत्रणावरून, पण येणार तर येणार, यायचं तर ये बाबा, पण येताना तो नेहरूंना आवडे घालतो की या देशामध्ये मी एकाच अटी बरेन, तुमच्या देशात स्वातंत्र्यवीर सावरकर नावाची जी व्यक्ती आहे तिच्यापासून मला धोका आहे, तिला जर तुम्ही मी असताना भारतात डांबून ठेवलं जेलमध्ये टाकलं तरच मी येईन। अरे नेहरूंनी सांगायला पाहिजे तर नालायका तू आला नसतरी चालेल, पण एवढ्या मोठ्या आहुतीला एवढ्या मोठ्या विभूतीला मी स्वतंत्र भारतात कधीही तुरुंगात टाकणार नाही असं न सांगता त्याचं मान्य केलं आणि 15 दिवस स्वतंत्र भारतामध्ये केवळ पाकिस्तानचा पंतप्रधान येणार म्हणून त्याच्या सुरक्षेसाठी या महामानवाला पुन्हा एकदा बेळगावच्या कोठडीत डांबून ठेवले सामान्य कैद्यांच्या बरोबर। किती अवहेलना करावं तुम्ही, किती अवहेलना करा, कितीही दूर ढकलण्याचा प्रयत्न करा, एक गोष्ट निक्षून सांगतो, जोपर्यंत सावरकर अंमलात आणत नाही तोपर्यंत भारताच्या कुठल्याही समस्या सुटणार नाही। 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झालेल्या दुसऱ्या दिवसापासून सावरकरांनी पहिल्या पंतप्रधान नेहरूंबरोबर पत्रव्यवहार करायला सुरुवात केली, काही सूचना द्यायला सुरुवात केली, किती महत्वपूर्ण सूचना होत्या बघा, त्या सगळ्या जर अंमलात आणल्या असतात आज देश आपण अमेरिकेच्या पुढे गेलो असतो। पहिली सूचना होती आज जगाच्या नकाशावर भारताच्या सीमा नक्की करा, आणि पुढे वाक्य लिहिले ते फार महत्वाचं आहे, आणि एक लक्षात ठेवा, नेहरू सीमा देशाच्या सीमा या चरख्याच्या सुताने आखायच्या नसतात तर त्या तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात, आणि त्या खरंच दिसण्यासाठी त्याच्यावर रक्ताचा सडा सांडायचा असतो। पूर्ण दुर्लक्ष केलं, आज त्या सीमा सुताने आखल्यामुळे त्या इतक्या पुसट होत गेल्या, अंधुक होत गेल्या की आता भारत व्याप्त का चीन व्याप्त, भारत व्याप्त का पाकिस्तान व्याप्त, भारत व्याप्त का बांगलादेश व्याप्त, कळेनासं झालंय। कोंड्यातून पणजीला जावं माणसं चालत जातात, इतक्या सहजपणे बांगलादेश पाकिस्तान आणि चीन मधली माणसं आमच्या सीमा क्रॉस करून या देशात येतात। अमेरिकेत असं जाता येतं का, इंग्लंडमध्ये जाता येतं का, नाहीये। साधा एक व्हिसा घ्यायला नाके 9 आणतात ते गोळे आजही, एक व्हिसा बारीक बारीक एक एक वाक्य वाचता, आयला आमच्या बँकेत किती पैसे आहेत त्याचं पण त्यांना सांगायचं म्हणे, आम्ही ते पासबुक ती भरलेली त्या दाखवायची, ते आला मी किती कमवले वर्षाला हे मी त्या ब्रिटिशाला दाखवायचं, तो माझा सगळा इतिहास भूगोल आधी बघणार, मग त्याचा मूड आला तर तो मला विजयावर टप्पा मारणार नाहीतर रिजेक्ट करणार, मग आम्ही इथेच राहायचं। प्रत्येक देश आपल्या देशाच्या सीमा किती सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतात बघा, कारण सगळ्यांचं शस्त्रावर विश्वास आहे। दुसरी सूचना सावरकरांनी केली ती म्हणजे आज देश स्वतंत्र झाला, अंतर्गत सोयी सुविधा करण्यासाठी पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी आता देश आपलाच झालेला आहे, भरपूर वेळ आहे आपल्याकडे, पण सगळ्यात महत्वाचं असतं ते देशाचं संरक्षण, संरक्षण व्यवस्था, सीमा शांत असतील सुरक्षित असतील तर आपली माणसं आपल्या सोयी सुविधा करण्यासाठी सगळं बळ वापरता येतं, सगळा पैसा इकडे वापरता येतो, नाहीतर मग अर्धा पैसा सरकारी भिंतीजोडीतला फक्त देशाच्या सीमेवरच खर्च करावा लागतो। म्हणून आज देशामध्ये जगातल्या महासंवारक शस्त्रास्त्रांचा साठा भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये करा, सगळी महासंवारक शस्त्रास्त्र विकत घ्या, मोठमोठ्या पाणबुड्या विकत घ्या, रणगाड्या विकत घ्या, एवढंच करून थांबू नका। तर अमेरिका इंग्लंडमध्ये जे शास्त्रज्ञ अणुबॉम्ब बनवतात त्यांना इथं पाचारण करा, त्यांच्याकडनं आपल्या भारतीय शास्त्रज्ञांना अणुबॉम्ब बनवायचं प्रशिक्षण द्या, आमच्या शास्त्रज्ञांच्या हातून लवकरात लवकर पुढच्या वर्ष 2 वर्षात अणुबॉम्ब बनवा, अणुबॉम्बची चाचणी घडवून आणा आणि जगाला दाखवून द्या की आत्ताच 47 साली स्वतंत्र झालेला भारत महासंवारक शस्त्रास्त्रांनी अणुबॉम्बने युक्त आहे, आणि मग अहिंसेच्या गोष्टी करा, दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही।
एक असा पट्टी फाटका माणूस होतो ना, तो कोंड्याच्या नाकावर उभा राहिला, मी नाही मारणार कोणाला, त्याला हसतात लोक, तू काय मारणार नाही, आम्ही पुंकर मारले पटशील तिथे आहे. पण जो चार तास व्यायामशाळेत जातो असे एक एक दंड झालेले असतात, असा जेव्हा माणूस नाकावर उभा राहतो आणि म्हणतो मी नाही मारणार कोणाला, तेव्हा त्याच्या जवळून जाताना सुद्धा आपण हळूहळू जातो, चुकून आपला धक्का लागला आयला तो नाही मारणार, पण आमचा धक्का लागल्यावर तो काय करेल, या भीतीने आपण त्याच्यापासून अतिशय सुरक्षित राहायचा प्रयत्न करतो. बलाढ्य राष्ट्राच्या तोंडी अहिंसा शोभून दिसते, दुबळ्या राष्ट्राच्या तोंडी शोभून दिसत नाही, म्हणून या देशाचं वाटोळं झालं. सावरकरांशिवाय पर्यायच नाही ना. शिक्षकी पेशा संरक्षण व्यवस्थेतल्या माणसांना ज्या दिवशी मोठी पॅकेज डिक्लेअर होते त्या दिवशी बघा हे शिक्षक मग कसं मनापासून शिकवायला सुरुवात करते. मग शाळेत थोडं शिकवायचं नाही आणि जी घरी येतात ट्युशनला त्यांना मात्र पास करण्याच्या आशेवरती वेगळे पैसे कमवायचे. असले कशाला, 5 आणि 10 रुपये सिग्नल जोडल्यावर हवालदार का खातो, 10 रुपये सुद्धा चालतात त्याला. हो 10 रुपये आणि आचार कारण त्याला पगारच पुरत नाही, द्या ना त्याला 1-1.5 लाख पगार द्या ना. काय काम करतो तो, काय पोलिसांची ड्युटी इथं जाऊन बघा ना, विचारा का कोणी ओळखीचे इन्स्पेक्टर पोलीस हवालदार असतील तुमच्या मैत्रीपैकी, इथं विचारून बघा त्यांची ड्युटी काय असते. एकदा गेलेला माणूस कधीपर्यंत माहित नसतं, कधी कधी नॉनस्टॉप 22 दिवस काम करावं लागतं. मी 93 बॉम्ब्लास्ट वरती ब्लॅक होम नावा ब्लॅक फ्रायडे नावाचा सिनेमात काम केलं, तेव्हा मी कमिशनर अरूप पटनायकांचा रोल केला, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो, म्हटलं तुमची भूमिका करायची म्हणून तुमच्याशी जरा गप्पा मारायच्या. त्यांनी मला भेटायला बोलवलं, माझ्यावर जेवायला वगैरे घातलं, मला खूप त्रास देत गप्पा मारल्या. त्यात मला ते म्हणाले की 93 बॉम्ब्लास्ट नंतर आम्ही जे बाहेर पडलो शोधायला ते 27 दिवस अंडरवेअर बनीन सुद्धा बदलली नव्हती. 27 दिवसात मुंबईतनं पळालेली माणसं राजस्थान मिझोराम पासून पोचलेल्या माणसानं पकडलं त्यांनी. आणि मग ते म्हणाले ते वाक्य फारच टोचणारं होतं. ते म्हणाले इतके कष्ट करून आम्ही पकडलं, शिक्षा मात्र काय कोणाला होत नाही हो, ती मात्र 15-15 वर्ष झाली तरी शिक्षाच होत नाही. बरं एखाद्या संजय दत्ताला शिक्षा झाली तर 70 महिन्या सुट्टीवर पाठवतात, जरा काय झालं की चालला सुट्टी वेळ जावे. अशी शिक्षा असते का, अशी शिक्षा? बरोबर तो कायदा सगळ्या कैद्यांना लागू होत नाही, अनेकांची ते अर्ज पडू नये, त्यांना मात्र कोणी विचारत नाही हा फिल्म स्टार याच्या पाठीमागं कोण आहे. सगळी काँग्रेस पक्ष उभा आहे, सख्खी बहीणच आहे खासदार काँग्रेसची, वडील खासदार होते म्हणून त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचं, वेगळा अन्याय काय चाललंय. ते सगळं बदलण्याची गरज आहे. जाता जाता फक्त सावरकरांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग सांगतो आणि मग थांबतो. सावरकर रत्नागिरीची काळकोठडी संपल्यानंतर जेव्हा पत्रकारांनी सगळे पॅकिंग केलं बहुतेक, ही गोष्ट फार महत्वाची आहे, अजून एवढ्यात पॅक करू नका, ही गोष्ट लिहा, हीच गोष्ट फार महत्वाची आहे. बघितलं नाही तर सगळ्यांनी पटापट गोंधळ झाला नाही, जाऊया पटकनाचा थांबा नाही 10 मिनिटं, ही गोष्ट लिहा. कारण असं उत्तर देणारा जगात हा एकच माणूस असेल म्हणून सांगतो. आणि लिखाणं सगळं लिहा मागचं पुढचं सुद्धा. साधारण मी भाषण करून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या गावात राहून उठतं, बसो वर्तमानपत्र भयानक काय काय लिहून येतं. तर सावरकर रत्नागिरीची काळकोठडीतनं त्यांना बाहेर काढलं आणि घरामध्ये स्थानबद्धतेमध्ये ठेवलं आणि काही ना काही कारणाने ब्रिटिश अधिकारी सतत घरात यायचे. तसे एकदा ब्रिटिश अधिकारी आले आणि त्यांना म्हणाले की सावरकर तुमच्या घराची झडती घ्यायचं वॉरंट आहे. तर सावरकर म्हणाले झडती कशासाठी, नाही क्रांतिकारकांना पुरवणारी शस्त्र तुमच्या घरात ठेवले अशी आम्हाला खबर लागली. सावरकर म्हणाले नवीन आहे माझ्यासाठी, मला माहित नाही, काय काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम करा, मी तुमचं काम जास्तीत जास्त सोपं करायचा प्रयत्न करतो, तुम्हाला पूर्ण सहकार्य करायचा प्रयत्न करतो. म्हणून सावरकरांनी आपल्या बायकोला हात मारली, म्हणले हे बाहेर जरा हे बघ, हे ब्रिटिश अधिकारी आलेले आहेत आणि यांना असं कळलंय की क्रांतिकारकांना पुरवणारी शस्त्र आपल्या घरात कुठेतरी मी दडवून ठेवले,
तर यांना यांचं काम सोपं व्हावं म्हणून आपल्या घराची मर्यादा कुठपर्यंत आहे आणि केवढं मोठं आवार आहे आपला आणि तिथे कुठे काय आहे हे सगळं त्यांना व्यवस्थित कळावं म्हणून एक काम कर, आपल्या घराचा नकाशा आणि 7-12 उतारा बाहेर घेऊन ये. आपण दोघं अंगणात बसू, तो त्यांच्या हातात दे, म्हणजे त्यांना नकाशाप्रमाणे कळेल की कुठल्यापासून कुठे सीमा आहे यांच्या, दे घराच्या सीमा कुठून कुठे आहेत, किती स्क्वेअर फीट हे आहेत आणि कुठे याने ठेवलंय, सगळं खडून मिळून त्यांना काय करायचं ते करू दे. सावरकरांचीच बायको ती, ती बायको किती मोठी असेल. म्हणून हा किस्सा सांगण्याच्या आधी एक छोटा किस्सा सांगतो. जेव्हा महात्मा गांधी संपूर्ण भारत भ्रमण करताना रत्नागिरीमध्ये पोहोचले, कस्तुरबा बरोबर होती, तेव्हा त्यांना कळलं की रत्नागिरीमध्येच सावरकर राहतात. त्यांनी इच्छा प्रकट केली की सावरकरांना मला भेटायचंय. मग कार्यकर्ते घेऊन गेले रत्नागिरीतल्या सावरकरांच्या घरी, स्थानबद्धतेत असलेले सावरकर घरातच होते. बापूजी समोर आल्यावर सावरकरांनी नमस्कार केला, काय आज इकडे म्हणजे आलो, सगळं फिरतोय, देश समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, रत्नागिरीमध्ये आलो, तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती, म्हणाले या ना आतमध्ये, अगदीच तुमचं स्वागत आहे. एकमेकांचं आदरातिथ्य झालं, चहा पाणी झालं. मग सावरकर गांधींना म्हणाले आपण माडीवर बसू आणि कस्तुरबाला घेऊन सावरकरांची बायको आतल्या माझघरामध्ये गेली. रेल्वेच्या रुळासारखे समान कधी एकत्र न येणारे पण एकाच दिशेने जाणारी ही दोन विचारांची माणसं माडीवरती देशाच्या स्वातंत्र्याच्या बद्दल चर्चा करायला बसली. 1.5 तासात एकाही विषयावर एकमत न झाल्याने, स्वाभाविक आहे, एकमत न झाल्याने खाली आली. खाली आल्याला गांधी सावरकर म्हणाले आधी पहिल्यांदा तुमच्या बायकोला बोलवा बाहेर. म्हणून त्यांनी हाक मारली, बायको बाहेर आली. गांधींनी खाली गुडघे टेकले आणि सावरकरांच्या बायकोच्या पायावर मस्तक टेकवलं. ती खाली बसली, म्हणाले बापूजी काय करताय, वयाने मोठे, कर्तृत्वाने मोठे, माझ्या कसल्या पाया पडताय. तेव्हा गांधीजी वाक्य म्हणाले ते फार महत्वाचं आहे. ते म्हणाले अगं फक्त 1.5 तास या अग्नीबरोबर वर बसलो तर पोळून निघालो, तू अख्खं आयुष्य कसं काढते. अशी ती बायको, त्या बायकोला सावरकर म्हणाले जा आतमध्ये, 7-12 उतारा आणि आपल्या घराचा नकाशा घेऊन ये आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हातात दे. म्हणून ती बेंडोळ ती घेऊन आली, त्याच्या हातात दिलं, म्हणाले आम्ही ते बसतो साहेब, तुम्ही तुम्हाला हवं तशी चौकशी करा, काय गर्दी घ्यायची ती घ्या, कुठे काय खाण्याचं असेल, भिंती पोखरायची असेल, सगळं तुम्ही करू शकता. आणि मग त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अगदी टेचामध्ये तो बेंडोळ उघडलं आणि घराचा नकाशा म्हणून बघितला, तर सावरकरांनी स्वतःच्या घराचा नकाशा म्हणून अखंड हिंदुस्थानचा नकाशा त्याच्या हातात दिला होता. ब्रिटिश अधिकारी होता, आत्ताचा अधिकारी नव्हता, त्यामुळे थोडीशी शरम नावाची गोष्ट कुठेतरी शिल्लक होती. तुम्हाला आय एम सॉरी मिस्टर सावरकर, आणि ते बेंडोळ त्यांनी परत दिलं आणि कुठली झडती न घेता ब्रिटिश अधिकारी निघून गेला. आज आपल्याला विचारलं तुमच्या घराचा नकाशा, आपण सांगतो 922 स्क्वेअर फीट, स्टेट बँक ऑफ इंडियाचं लोन चालू आहे, हाऊसिंग लोन 11,322 हप्ता पडतो, आमच्या घरात नकट होतो. ते 922 स्क्वेअर फीट किंवा वडलोपार्जित मिळालेलं एक घर, त्याचा उंबरठा ओलांडतो आपण, त्या उंबरठा ओलांडल्यानंतरचा जो रस्ता येतो, जो फुटपाथ येतो, जो बाहेरचा अंगण येतो, ते आपल्याला आपलं वाटत नाही. 20-22 वर्षांपूर्वीपर्यंत राम कृष्ण मारुती दत्त महाराज या सगळ्या देवांचे फोटो देवघरात लावायची प्रथा होती, पण आम्ही इतके हरामखोर आहोत की त्या 20-22 वर्षांमध्ये त्या सगळ्या देवांना आम्ही देवघरातनं बाहेर काढलं आणि बिल्डिंगच्या पायऱ्यांच्या जिन्यामध्ये कोपऱ्या कोपऱ्यावरती रस्त्यावरच्या फुटपाथवरती त्यांना आणून बसवलं, त्यांच्या टाईल्स बनवायला लावल्या. मग त्यांना बसवलं का, तर माणसं तिथे घाण करतात, बिल्डिंगच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये थुंकतात, ते थुंकू नये. नगरपालिकेची लोक चित्रकारांना बोलवतात आणि सार्वजनिक ठिकाणच्या फुटपाथवरती अशी चित्र काढायला लावतात. साईबाबा बसले फुटपाथचं रक्षण करायला, राम बसलाय, कृष्ण बसलाय, मारुती बसलाय, पण आम्ही त्यांचे बाप आहोत. त्या 33 कोटी देवांचे आम्ही बाप आहोत, त्या राम आणि कृष्णाच्या मध्ये 2 टेक लावून तिथे धार मारून येतो आम्ही. कारण तो प्रदेश, तो फुटपाथ, तो रस्ता, ते सार्वजनिक ठिकाण, ते मैदान, ते शाळा, ते नाट्यगृह आम्हाला आमचं वाटत नाही. सावरकरांसारखं स्वतःचं घर म्हणून अखंड हिंदुस्थान वाटण्याची अपेक्षाच करत नाही. पण निदान फोंड्यातल्या माणसांना फोंडा जरी तुमचं वाटलं, पंडितल्या माणसांना पंडित तुमचं वाटलं,
मडगाव मधल्या माणसांना मडगाव वाटलं, मी मुंबईतल्या माणसाला मला मुंबई माझी वाटली, मग गोव्यातल्या सगळ्या माणसांना गोवा त्यांचं वाटलं, महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांना महाराष्ट्र त्यांचं वाटलं, आणि मग आपल्या सगळ्यांना भारत देश आपला वाटला. तर एकही कसाब एकही अफजल गुरु या देशामध्ये येऊन इथं दहशतवादी कारवाई करण्याची हिंमतच करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला आपला देश, आपलं राष्ट्र, आपलं गाव हे आपलं घर वाटायला हवं. आज इथून जाताना कार्यक्रम संपल्यानंतर माझी स्वाक्षरी कोणीच घेऊ नका, माझा फोटोही कोणी काढू नका. माझी विनंती आहे, विचारा स्वतःच्या मनाला की माझ्या घरात सावरकर आहेत का, शिवाजी आहे का, टिळक आहेत का, भगतसिंग आहे का. नसेल तर तो फोटो उद्या आणा, कुठून तरी मिळवा, कुठल्या तरी बाजारपेठेत मिळेल, कोंड्यात नाही मिळाला पंडित मिळेल, आणा तो लावा. ह्या आजोबांचा फोटो लावाल तेव्हा तुमची नातवंड तुमची मुलं रोज सकाळी उठल्यानंतर भिंतीवरचे फोटो बघून तुम्हाला विचारतील कुठल्या आजोबाचा फोटो लावलायस बाबा तू. मग त्याला उत्तर देण्यासाठी तरी तुम्हाला सावरकर वाचावे लागतील. मग तुम्ही नकळ सावरकरांची पानं टाळाल, साहित्य टाळाल, मग तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्ही हे आजोबा नेमके कोण आहे, हे तुझे माझे नाही अख्ख्या देशाचे आजोबा आहेत असं तुम्ही यांच्याबद्दल टिळकांबद्दल शिवाजीबद्दल सांगायला सुरुवात कराल. मग यांनी काय केलं हे त्या लहान मुलांना सांगा, कारण शाळेत शिकवलं जात नाही. शाळेमध्ये सावरकरांचा धडा दीड पानात संपतो, त्यात एवढंच शिकवलं जातं अंदमानची शिक्षा भोगली आणि समुद्राच्या संडासाच्या बोकातनं उडी मारून ते पळून गेले, संपला इतिहास. या माणसाने 12,000 पानांचं साहित्य लिहिलं, त्यांचा धडा दीड पानात संपतो. लोकमान्य टिळकांचा धडा 16 पानात संपतो. अजून वर्षानुवर्ष 66 वर्ष झाली तरी लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातली ती घटना काही बदलत नाही. शाळेमध्ये असताना अत्यंत पाणीदारपणे मास्तरांनी विचारलं टरफलं कोणी टाकली, अत्यंत पाणीदारपणे पाणीदार या शब्दावर मास्तरींकडे जोर देऊन बोलते. बाळ गंगाधर टिळक म्हणाला मी शेंगा खाल्ल्या नाहीत ते टरफल उचलणार नाही. त्याच्या आयुष्यात एवढीच घटना घडली आणि म्हणून त्यांना लोकमान्य पदवी मिळाली. काय करणार टिळक काय होते, सावरकर काय होते, शिवाजी काय होता. आता मुसलमानांच्या भावना दुखावतात पण अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोट छाटणं हे धडे वगळून झाला. हे चित्रे आता लावायचे नाहीत, इतिहास आम्ही पुसून टाकणार. फार अवघड आहे देशाचं. आता मी भारत मातेचा सुपुत्र म्हणून मी काय करेन आणि मी माझ्या देशासाठी काय करेन. मगाशी सांगितलं जिथे जिथे काम करतात तिथे अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत निष्ठेने एकही रुपया मी भ्रष्टाचाराने कमावणार नाही असा निश्चय करून काम केलं तरी ती देशाची सेवा असेल. ज्या बायका म्हणतात की आम्ही तर नोकरी पण करत नाही, म्हणजे तुम्ही सांगितलेला उपाय आम्ही नाही करू शकत, तर त्या बायकांसाठी सांगतो. नेटवरती जा, नवऱ्याला सांगा, मुलाला सांगा, कॉलेजमधला मुलगा असेल शाळेतला असेल त्याला म्हणून नेटवर जा आणि एक swadeshi.com नावाची एक साईट आहे त्याच्यावर सगळ्या वस्तूंची नावं आहेत. ह्या ह्या वस्तू विकत घेतल्या तर ह्याचा पैसा भारतातच राहतो कारण भारतातल्याच उद्योगपतींनी हे वस्तू बनवलेल्या आहेत. अगदी रोज लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची नावं आहेत. कुठल्या वस्तू घेतल्यावर तो पैसा परदेशात जातो आणि कुठल्या वस्तू विकत घेतल्यावर तो पैसा भारतातच राहणार आहे आणि भारतातल्याच उद्योगपतींना तो पैसा मिळणार आहे. भारतातलेच उद्योग मोठे होणार आहेत ह्याची सविस्तर माहिती आहे. आणि मग वाण्याच्याकडे 1 तारखेला जेव्हा तुम्ही एक यादी देता की नाही तेव्हा तुम्ही ही भारत देशाची सेवा म्हणून करू शकता की ज्या प्रॉडक्ट्सचे पैसे भारतातच राहणार आहेत असे स्वदेशी प्रॉडक्टच मी मागवेन. एवढं जरी हाऊस वाईफ असलेल्या बायकांनी केलं ना तरी ती तुमची देशाची सेवा आहे. फक्त इच्छा असली पाहिजे की मी माझ्या देशासाठी काय करेन. विचार करायला सुरुवात करा, उत्तर मिळायला सुरुवात होईल. मी माझ्या 5-10 वर्षापूर्वी विचार करायला सुरुवात केली, मला व्याख्यानातून संपूर्ण समाजाला जाग करण्याचं आणि प्रबोधन करण्याचा एक मार्ग मिळाला, मी तो सुरू केला. तुम्ही विचार करा, तुम्हालाही मिळेल. 125 करोड भारतीय जेव्हा भारत मातेचा विचार करायला लागतील तेव्हा देश कुठच्या कुठे निघतो. पुढच्या 5 वर्षात बघा आपण काय करामत करून दाखवतो. कळकळीची विनंती आहे, माझ्या सह्या घेऊ नका, माझे फोटो काढू नका. सावरकर घरात आहेत का बघा, शिवाजी घरात आहे का बघा, टिळक घरात आहे का बघा. कालचा दिवस आजचा दिवस खूप छान गेला. अप्रतिम असे प्रेक्षक आणि रसिक माझ्या समोर आहेत. आज तुम्ही किती उत्तम रसिक आहात हे त्याची चुणूक तुम्ही काल दाखवली. खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं. अशा स्टेजवर एवढं पाऊस पडत असताना एवढं घामाने चुंब झालेली असताना माणसं जवळजवळ 15 तास आपण नंतर इथे कार्यक्रम केला. असा अभूतपूर्व कार्यक्रम मी आयुष्यात कधी केलेला नाही. काल केवळ तुमच्या साथीने केला.
आज ही सावरकर ऐकायला कालच्यापेक्षा बरोबर मला वाटते डबल माणसं झाले. उद्या राष्ट्रगीत ऐकायला मला वाटत नाही या खुर्च्या रिकाम्या राहतील, काही थोड्या शिल्लक आहेत त्या सगळ्या भरतील. हीच श्रीमंती आहे, ही विचारांची श्रीमंती आहे. 66 साली मेलेल्या सावरकरांचा बँक बॅलन्स शून्य होता, पण 2014 सालात त्यांचे विचार ऐकण्यासाठी एवढी माणसं येतात. ही त्यांनी कमवलेली श्रीमंती आहे, हे त्यांनी कमवलेलं सोनं आहे. तर तुम्ही आयुष्य तुमचं तुम्ही जेव्हा संपाल तुम्ही मरणार, मरण तर प्रत्येकाला येणार आहे, पण ते मेल्यानंतर तुमचं नाव घ्यावं आपल्या पिढ्यांनी पुढच्या, असं काहीतरी करून दाखवा. अजूनही आयुष्य संपलेलं नाहीये, उरलेल्या 20-22-15-20-40 वर्षात काहीतरी करा देशासाठी. मी माझ्या भारत मातेचा सुपुत्र म्हणून माझ्या देशासाठी काय करेन हा विचार मनात घेऊन इथून आज आपल्याला घरी जायचे. इथं बोललो आणि इतक्या सुंदर रसिकांसमोर विचार मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. जय हिंद.